मिलता है। नमस्कार सर्व मान्यवर शिक्षक सहकारी यांचे ज्ञान प्रबोधिनी शैक्षणिक साधन केंद्रातर्फे मी शुभांगी केळकर आजच्या ऑनलाईन सभेमध्ये स्वागत करते। सांकेतिक भाषेतील प्रतिज्ञा आणि दीक्षा साधन पुस्तिका प्रकाशनाचा कार्यक्रम आपण आज करतो आहोत। गेली 1.5 वर्ष नव्या माध्यमांचा वापर करून आपण अध्यापन तंत्रामध्ये जो बदल केला आहे त्यासाठी सर्व शिक्षक सहकाऱ्यांचे अभिनंदन। ज्ञान प्रबोधिनीच्या शैक्षणिक साधन केंद्राने कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी 150 पेक्षा अधिक चित्रफितींची निर्मिती केली आहे। ती एकत्र ज्ञानवर्धन पेटी ही हार्ड डिस्क तुम्हा सर्व शिक्षकांच्या शाळांमध्ये आतापर्यंत पोहोचली आहे। त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्यासाठीचे मार्गदर्शन तुम्हा शिक्षकांना शैक्षणिक साधन केंद्रातून नेहमीच दिले जाते। शालेय अभ्यासक्रमाच्या सांकेतिक भाषेतील चित्रफिती तयार करणे ही भेट विद्यार्थ्यांसाठी त्यांची शिक्षण प्रक्रिया सुलभ व आनंददायी करणारी आहे। या चित्रफितीमधून भाषिक व विज्ञान विषयक संकल्पना विकसित केल्या आहेत। वेगवेगळ्या विषयांची मांडणी करत असताना कर्णबधिर मुलांचे त्या विषयाचे कुतूहल वाढावे, जिज्ञासा वाढावी, त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण व्हावेत आणि ते व्यक्त करण्यासाठी सांकेतिक खुणांची भाषा वापरून मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तींपर्यंत त्याला पोचता यावे। हे आव्हान शिवधनुष्या इतकेच अवघड आणि महत्वाचे वाटते। आज आपल्या बरोबर अनेक मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचे मोलाचे मार्गदर्शन आपण सर्वांना मिळावे ही मी विनंती करते आणि कार्यक्रमाला सुरुवात करते। ज्ञानवर्धन पेटीची ओळख, दीक्षा साधन पुस्तिका काढण्यामागील हेतू याबद्दल मार्गदर्शन करत आहेत पल्लवीताई पराडकर। पल्लवीताई पराडकर त्यांची ओळख करून देते। ज्ञान प्रबोधिनीच्या शैक्षणिक साधन केंद्राच्या विभाग प्रमुख आहेत। चित्रफिती बनवण्यामागील अनेक आघाड्यांवर त्या उत्तम नेतृत्व करत आहेत त्याचा अनुभव मी घेतला आहे। कारण कर्णबधिरांसाठी हे करणं खरंच किती अवघड आहे ह्याची शिक्षिका म्हणून मला नक्की खात्री आहे। तर मी पल्लवीताईंना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं। पल्लवीताई धन्यवाद शुभांगीताई। स्क्रीन दिसतो ना शेअर केलेलं? हो दिसतोय। ताई म्हटल्या तसं खरोखर खूप आव्हानात्मक होतं कर्णबधिरांसाठी काम करणं आणि त्याची थोडी पार्श्वभूमी सांगायला मला नक्कीच आवडेल। 2018 पासून ज्ञान प्रबोधिनी केंद्र सरकारच्या दीक्षा प्रकल्पात सहयोगी संस्था म्हणून काम करते आणि 1200 व्हिडिओ आतापर्यंत आम्ही अनेक विषयांचे अनेक इयत्तांचे तयार केले। हे व्हिडिओ तयार करत असताना अनेक प्रक्रिया, अनेक शिक्षक त्याच्यात सहभागी होत होते, अनेक राज्यात गेलाय। तुम्हाला या स्लाइडवर दिसत असेल की सध्या 16 राज्यात ज्ञान प्रबोधिनीचे व्हिडिओ जोडलेले आहेत आणि 2 राज्यात आम्ही त्याची प्रशिक्षणही घेतोय की निर्मिती कशी करायची व्हिडिओची अशी। तर असं ते वाढत वाढत चाललंय आणि खूप समृद्ध करणारा सगळा अनुभव आहे। मागच्या वर्षात असं लक्षात आलं की कर्णबधिरांसाठीही काहीतरी काम करायला पाहिजे आणि शासनातर्फेच त्याचा आग्रह धरला गेला की कर्णबधिरांसाठी काही काम व्हायला पाहिजे, काही चित्रफिती हव्या आहेत, त्यामुळे मग आम्ही या कामाला सुरुवात केली। मी थोडक्यात ओळख फक्त करून देते की प्रकल्प कसा झाला आणि तुम्हाला कसं बघता येईल। मागच्या प्रशिक्षणात काही शिक्षक नव्हते त्यामुळे 1-5 मिनिटात त्याची फक्त माहिती देते। हे सगळं जे साहित्य आहे ते ERC JPP या YouTube चॅनेलवर सुद्धा तुम्हाला उपलब्ध आहे, तुम्ही बघू शकता। अनेक वर्ष आम्ही तिथे अनेक व्याख्यानमाला आणि व्हिडिओज प्रकाशित करतोय। हे सामान्य विद्यार्थी आणि कर्णबधिर विद्यार्थी दोघांसाठीही नक्कीच उपयुक्त साहित्य आहे।
इथे अनेक प्लेलिस्ट केलेले आहेत, त्या प्लेलिस्ट मधून तुम्ही विषयानुसार निवडून ते बघू शकता. 3 भाषांत मुख्यतः आम्ही काम केलंय, मराठी, हिंदी आणि इंग्रजी. तर ह्याच्यात खूप सारं साहित्य आहे. आणि 4थी भाषा आता सांकेतिक भाषा, असं 4 भाषेत एकूण काम केलेलं आहे. ही वेबसाईट आहे विभागाची, www.साधनकेंद्र.org. या वेबसाईटवर अद्ययावत जी साधनं प्रकाशित करतो ती सर्व आणि अन्य उपक्रम अशी ही माहिती उपलब्ध असते. त्यामुळे नक्की ह्याला व्हिजिट तुम्ही करा. दीक्षावर तुम्ही अनेक शिक्षक बघताच आहात व्हिडिओज, तरी सांगायला आवडेल की ज्ञानप्रबोधिनीचे व्हिडिओ वेगळे कसे तुम्ही बघू शकाल. तर #GYANQR असं तुम्ही जेव्हा टाकाल, टाईप कराल आणि सर्च कराल, तेव्हा तुम्हाला ज्ञानप्रबोधिनीचे सगळे व्हिडिओज बघता येतील. किंवा ज्ञानप्रबोधिनी हे नावाचं स्पेलिंग टाकू शकता, मराठी धड्यांची नावं टाकू शकता. आणि कर्णबधिरांसाठीचं साहित्य वेगळं शोधायचं असेल तर #CWSN असं टाकू शकता. मुद्दामून सामान्य विद्यार्थी आणि कर्णबधीर दोघांसाठीची ही माहिती देते. आपल्या संपर्कात अनेक शाळा विद्यार्थी असतील, आपण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेला आहात, त्यामुळे मग आपल्या आपल्या गावात हे साहित्य सर्व पोचवायला नक्की मदत करा. तुम्ही जर दीक्षा ऍपला गेलात तर सांगायला अतिशय आनंद होतो की दीक्षा ऍपवर आणि एकूणच कर्णबधिरांसाठी आणि विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कोणतीच वेगळी पुस्तकं नव्हती. सुरुंनी काही पुस्तकं काढली होती आधी, पण शासनातर्फे कोणतीच पुस्तकं नव्हती. त्यामुळे ज्ञानप्रबोधिनीने असा आग्रह धरला शासनाला की या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एवढे व्हिडिओ तयार केलेत तर किमान ते दीक्षावर तरी त्याचं ईबुक तयार व्हावं. तर तसं ईबुक शासनाने करून दिलेलं आहे. आणि तुम्ही जर दीक्षावर गेलात तर 3री 4थी साठी मराठीचं आणि 6वी ते 8वी साठी विज्ञानाचं अशी 2 पुस्तकं केलेली आहेत. या पुस्तकात तुम्ही सगळाच आशय बघू शकता. सगळे खरं तज्ज्ञ या विषयावर बोलतील, तरी प्राथमिक माहिती देते मागच्या प्रशिक्षणात काही जण नव्हते म्हणून की एकूणच प्रबोधिनीचं जे काम आहे, अनेक वर्षाची जी शिक्षण पद्धती आहे, इथे जे संशोधन होतं, तर ते आणि शिक्षानीती या दोन्ही मधून जी कौशल्य अपेक्षित आहेत ती सगळ्या कौशल्यांचा विचार करून हे व्हिडिओ तयार केले गेलेत. त्यामुळे हे सगळे तुम्ही नक्कीच वापरून बघा. आणि आता जसं जसं शिक्षानीतीचं इम्प्लिमेंटेशन होत राहील तसं तुमच्या लक्षात येईल की हे ऑलरेडी तुमच्याकडे हे साहित्य आहे आणि ते वापरून तुम्ही कसं शिकवू शकाल. दीक्षा ज्ञानवर्धन पेटी तुम्हाला मिळालेलीच आहे. त्याचा एक व्हिडिओ प्ले करते. त्याच्यात एक index.html अशी फाईल असेल तुमच्या ज्ञानवर्धन पेटीत, ती रन केल्यानंतर तुम्हाला त्याचा मेन्यू दिसेल. आता हे सामान्य विद्यार्थ्यांसाठीच्या पेटीचं डेमॉन्स्ट्रेशन आहे. कर्णबधिरांसाठी थोडे कमी व्हिडिओज आहेत, 150 व्हिडिओ आहेत आता उपलब्ध. आणि अन्य सर्व तुम्ही युट्यूब चॅनलला आणि वेबसाईटला पण आमच्या बघू शकता. आता मुद्दामून वेगळे काढलेत आणि याही वर्षी आम्ही नवीन नवीन व्हिडिओ करतोय, त्यामुळे मग सर्व व्हिडिओ साईन लँग्वेज मध्ये आणायचा आमचा प्रयत्न आहे. यावर्षी परिसर अभ्यास आणि गणित या विषयावर प्राधान्याने काम करतोय. थोडा व्हिडिओ प्ले करते. या लोकांना किती म्हटलं कॉम्प्युटर चं नॉलेज आपलं मला काही येत नाही बाबा.
ही दीक्षा ज्ञानवर्धन पेटी तुम्हाला अशी 1 TB ची हार्ड डिस्क तुमच्या इथे मिळालेली आहे. तसंच त्या हार्ड डिस्क बरोबर आमच्या लक्षात आलं की अनेक ठिकाणी आम्ही शाळांनाही हार्ड डिस्क देतोय आणि मग शिक्षकांना ती मिळत नाहीये. आणि अनेक ठिकाणी असं होतंय की विद्यार्थ्यांनाही ती घरी हवी आहे कारण सगळ्यांकडे काही इंटरनेट उपलब्ध नाहीये. तर मग त्या मागणीमुळे आम्ही आता ते ड्युएल ड्राईव्ह वर पण उपलब्ध करून देतोय. त्याच्यासाठीच्या देणग्याही घेत आहोत. कोणी आपल्या संपर्कातले असतील किंवा आपल्या शाळांना घ्यायचं असेल तरी नक्कीच सांगा. तुम्हाला हा ड्युएल ड्राईव्ह मोबाईलला लावता येईल आणि मग ऑनलाईन तासांना तुम्ही तो वापरू शकता अशी व्यवस्था आहे. धन्यवाद. धन्यवाद पल्लवीताई. माझ्या सगळ्या विशेष शिक्षकांनी बघितलं असेल की किती काम केलं आहे या सगळ्या मंडळींनी आणि आपण त्याचं ते पुढे नेण्याची जबाबदारी आता आपली आहे. तर यासाठी अध्यापनातील जबाबदारी असाच विषय मी मार्गदर्शनासाठी नलिनीताई गुजराथी यांना माननीय नलिनीताईंना सांगितलं की आम्हाला त्याचं मार्गदर्शन करा तुम्ही, कारण शिक्षकांकडे आता सगळं पोहोचलं आहे आणि ते आता कसं वापरायचं, त्याचा वापर त्यांनी कसा करून घ्यायचा हे आपण बघणार आहोत. नलिनीताईंचा मी परिचय करून देते. नलिनीताई गुजराथी या PhD आहेत. सायंटिफिक क्रिएटिव्हिटी या विषयात त्यांचे संशोधन आहे. ज्ञानप्रबोधिनी प्रशाला पुणे या माजी प्राचार्य आहेत. केंद्रीय विद्यालय संघटनच्या शैक्षणिक सल्लागार म्हणून त्या कार्यरत आहेत आणि दीक्षा प्रकल्पामध्ये प्रमुख मार्गदर्शक आहेत. त्यांनी आपल्यासाठी मार्गदर्शन करावं असं मी त्यांना विनंती करते. एक 2 मिनिटाच आज ज्ञानप्रबोधिनीच्या शैक्षणिक उपक्रम संशोधिकेच्या साधन केंद्रांनी जे 2 उपक्रम तयार केलेले आहेत ऑनलाईन, एक म्हणजे प्रतिज्ञेचं सांकेतिक भाषेमध्ये व्हिडिओ तयार करणं आणि त्याचप्रमाणे इयत्ता 8वीच्या मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी विज्ञान विषयाचे जे व्हिडिओ तयार केलेले त्याच्या ईबुक पुस्तिका साधन पुस्तिका तयार करणं या दोन्हीचं उद्घाटन आज या ठिकाणी होतंय आणि या उपक्रमात सहभागी होताना मला अतिशय आनंद होतोय. आपल्याला आत्तापर्यंत शुभदाताईंनी, पल्लवीताईंनी आणि डॉक्टर कल्याणीताई मांडके यांनी या संदर्भातल्या भूमिका स्पष्ट केलेल्या आहेतच. आमच्या दृष्टीने हा अतिशय अभिनव प्रयोग आहे. मला हे माहिती नाहीये की अशा तऱ्हेची प्रतिज्ञा ही कुणी कधी व्हिडिओ करून कर्णबधीर मुखबधीर विद्यार्थ्यांसाठी वापरली आहे का नाही. तेव्हा ह्या मोठ्या प्रवाहात एक राष्ट्रभक्तीची भावना सगळ्या विद्यार्थ्यांच्या मध्ये निर्माण व्हावी, त्यात आमचे हे मुखबधीर विद्यार्थी सुद्धा सहभागी व्हावेत म्हणून साईन लँग्वेज मध्ये ही प्रतिज्ञा केली. हा अतिशय उत्कट असा सुंदर उपक्रम झालेला आहे असं मला वाटतं. आम्ही जे व्हिडिओ तयार केले होते 8वी विज्ञानाचे, ते सुरुवातीला सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले होते, पण त्यांच्यात काही बदल करून ते सावकाश करून ते साईन लँग्वेज मध्ये आणून ते मुकबधीर विद्यार्थ्यांसाठी कसे वापरता येतील यासंबंधी आमचे प्रयत्न सुरू झाले होते. कारण तशा तऱ्हेच्या व्हिडिओची मागणी केंद्राकडून आमच्याकडे आलेली होती आणि म्हणून हा खरं आमचा सगळा पहिलाच प्रयोग हे सर करण्याचा. आम्ही जे व्हिडिओ बनवले होते ते सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी, कारण मुकबधीर विद्यार्थ्यांना शिकवण्याचा आम्हाला अनुभव नाही, त्यामुळे त्या क्षेत्रातले सगळे तज्ज्ञ घेऊन, मुख्यतः डॉक्टर कल्याणी ते मांडके आहेत, त्यातल्या तज्ज्ञ अध्यापिका आदित्यात्रे, शुभदाताई केळकर आणि शैलजाताई यासारख्या जोशी, शैलजाताई जोशी यासारख्या अध्यापिकांनी त्याचं पुनर्लेखन केलं. सोपा भाग तो व्हिडिओतला विषय आणखी सोपा करून त्यांनी लिहिला आणि त्यानंतर आपण हे सगळे व्हिडिओ तयार केले. तरीही कल्याणीताईंना, आम्हाला सगळ्यांना असं वाटत राहिलं की साधन पुस्तिकेची काहीतरी गरज आहे अध्यापकांसाठी.
आणि म्हणून त्या साधन पुस्तिका सुद्धा आम्ही सगळ्या लिहिल्या आणि त्या ई बुक या स्वरूपात तुमच्या पुढे ठेवलेल्या आहेत. आज जे सगळे ऑनलाईन अध्यापक मूकबधिर विद्यार्थ्यांना शिकवणारे या उपक्रमात जॉईन झालेले आहेत, तर त्या सगळ्यांना माझी अतिशय कळकळीची विनंती आहे की त्यांनी या साधन पुस्तिका आणि हे व्हिडिओ यांचा जास्तीत जास्त वापर आपल्या अध्यापनामध्ये करावा. आपल्यापैकी काही जणांनी हे वापरले असतीलही अशा तऱ्हेचे व्हिडिओ, किंवा आपला सुद्धा हा पहिलाच प्रयोग असेल, आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना मिळून खरं काहीतरी हे एक संशोधनच करावं लागणार आहे या संदर्भामध्ये. तर ते काय संशोधन आहे म्हणजे हे व्हिडिओ आपल्या मुखबधिर विद्यार्थ्यांना समजतायत की नाही, ते त्यांना किती उपयोगी पडतायत याचा काहीतरी आढावा आपल्याला घ्यावा लागणार आहे. आणि त्यासाठी आपल्या अध्यापकांची जबाबदारी ही यामध्ये खूप वाढते. तर त्यासाठी आपण काय करू शकता हे काही मार्ग मी आपल्याला आता सुचवते. तर सर्वप्रथम जो पाठ्यांश शिकवायचा आहे तो पुस्तकातून आपण यापूर्वी अनेकदा शिकवला असेल, तो तयारही असेल आपला, पण तो पुन्हा एकदा नजरेखालून घातला पाहिजे. मग त्याच्यावरचा व्हिडिओ हा तुम्ही पुन्हा एकदा बघा, तो स्वतःला सगळा नीट समजलाय की नाही, त्यातल्या संकल्पना समजल्यात की नाही याची खात्री करून घ्या. काही अडलं असेल तर तुम्ही आम्हाला कुणालाही कधीही व्हॉट्सॲपद्वारे समक्ष भेटून आपल्या या अध्यापिकांच्या द्वारे विचारून खुलासा करून घेऊ शकता. पण तो व्हिडिओ मुळात आपल्याला चांगला समजला पाहिजे यासाठी मी तर म्हणे तो दोनदा तीनदा सुद्धा पहा. आता ही जी साधन पुस्तिका दिली आहे ती मुलांना व्हिडिओ दाखवण्यापूर्वी एकदा दोनदा वाचा. त्याच्यामध्ये त्या पाठ्यांशातून काय साध्य करायचंय याची अत्यंत स्पष्ट शब्दात उद्दिष्ट दिलेली आहे, तेव्हा ती उद्दिष्ट ध्यानात घ्या. ती साध्य करण्यासाठी व्हिडिओमध्ये जो अनुभव दिलेला आहे, दृश्य अनुभव, तो काय आहे तो नीट समजावून घ्या. पाठ्यांशापेक्षा तो कुठे वेगळा आहे, त्यात काय जास्तीची भर आहे ती सुद्धा ध्यानात घ्या. कुठेतरी नोंद सुद्धा ती करून ठेवू शकता की हे काहीतरी पाठ्यांशापेक्षा मी अधिक त्या ठिकाणी दाखवते. त्या व्हिडिओमध्ये कदाचित काही प्रयोग मुलांना तुम्ही करून दाखवावे असं सांगितलं असेल तर त्या प्रयोगाचं साहित्य तुम्ही गोळा करा, तो स्वतः करून बघा आणि मग तो तुम्हाला विद्यार्थ्यांना दाखवायचा आहे किंवा तो कसा दाखवायचा आहे याचाही विचार करा. आता आपल्याला माहिती आहे की मूकबधिर विद्यार्थ्यांना हे सगळं समजावून सांगणं हा मोठा चॅलेंज आहे, मोठं आव्हान आहे, पण आपण हा व्हिडिओ तशासाठी तयार केलाय की आज त्यांना दृश्य डोळ्यांनी दिसणं समजणं हे शक्य आहे, एखादी गोष्ट अधिक चांगली आकलन होणं हे शक्य आहे. म्हणून तर आपण हे व्हिडिओ तयार केले की जे नुसतं साईन लँग्वेज मध्ये बोलून कदाचित नुसते चित्र दाखवून पुरे होणार नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या व्हिडिओ दाखवण्याने मुलांच्या आकलनामध्ये नक्कीच काही टक्के तरी सुधारणा ही आपल्याला दिसली पाहिजे. मग आता ती दिसतीये की नाही हे कळण्याची, हे समजून घेण्याची, हे ठरवण्याची जबाबदारी तुम्हा अध्यापकांची आहे. आणि त्या मुलांच्या डोळ्यात काय भाव दिसत आहेत आपल्याला, तो व्हिडिओ पाहून त्यांना आनंद होतोय का, त्यांना समजल्यासारखे चेहऱ्यावर भाव आहेत का, काही कळत नाहीयेत अशा तऱ्हेचे भाव आहेत, हे चेहऱ्यावरचे त्यांचे भाव सुद्धा कदाचित आपण वाचायला शिकलो पाहिजे. आता या व्हिडिओमध्ये पारिभाषिक शब्द सुद्धा दिलेत की कोणते अवघड शब्द आहेत आणि ते तुम्ही मुलांकडून अधिक घटवून घेतले पाहिजेत. शेवटी दोन प्रकारचे स्वाध्याय दिलेले, एक भाषिक स्वाध्याय दिलेला आहे, आता तो साईन लँग्वेज मध्ये करून घ्यावा लागेल की त्या तऱ्हेचे शब्द, पारिभाषिक शब्द हे मुलांचे पक्के होण्याच्यासाठी पुन्हा पुन्हा ते त्यांना दाखवावे लागतील. आणि शेवटी जो स्वाध्याय दिलेला आहे तो साईन लँग्वेज मध्येही सांगितलेला आहे आणि तो जिथे दृश्य भाग असेल त्यात तर तो दाखवलेला सुद्धा आहे. तर खरी अपेक्षा अशी आहे की हा स्वाध्याय आपण मुलांकडून सोडवून घ्यायला पाहिजे आणि तो जर मुलांना बरोबर सोडवता आला तो साधारणपणे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचाच आहे, टिक मार्क करणे किंवा एखादा शब्द साईन लँग्वेज मध्ये सांगणे वगैरे या पद्धतीने, म्हणजे तो जर त्यांना बरोबर सोडवता आला तर आपल्याला म्हणता येईल की हा व्हिडिओ त्यांना समजलेला आहे. तेव्हा फक्त घाईघाईत एक नुसता व्हिडिओ दाखवला, एकदा सलग दाखवला म्हणजे आपलं कर्तव्य संपत नाही. किंबहुना या साधन पुस्तिकेत ही सूचना आम्ही वारंवार दिलेली आहे, प्रत्येक व्हिडिओसाठी दिलेली आहे
की हा व्हिडिओ तुम्ही थांबून थांबून दाखवला पाहिजे. एक एका संकल्पनेचे भाग करून, छोटे छोटे टप्पे करून, एक अर्ध्या मिनिटाचा किंवा असा छोटा भाग दाखवून तो समजलाय की नाही हे बघणं, त्यात काही करून दाखवायचं असेल तर ते बघणं आणि मग पुढे जाणं असं अपेक्षित आहे. त्याबद्दल साईन लँग्वेज वापरून तुम्ही अधिक विद्यार्थ्यांशी बोलणं कदाचित तुम्हाला समजेल की जेवढं काही दाखवलंय ते त्यांना समजलंय का नाही आणि मग पुढे जाणं. तर अशा तऱ्हेने टप्प्याटप्प्याने व्हिडिओ तुम्ही दाखवा आणि सगळा पाठ्यांश झाल्यावर एक सलग व्हिडिओ पुन्हा दाखवा. असं निदान दोन वेळा तरी तुम्ही त्यांना तो दाखवायला पाहिजे आहे. आपण हे स्वाध्याय मुलांकडून सोडवून घ्या आणि ते जर बरोबर आले काही टक्के 50% 60% तर त्यांना ते आकलन झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आम्ही जेव्हा सर्वसामान्य विद्यार्थ्यांना वाचन कौशल्य शिकवतो तेव्हा सुद्धा याच तंत्राचा वापर करतो की वाचन वाचलेलं समजलंय का नाही, तर समजलंय म्हणून काही प्रश्न आपण विचारतो, त्या प्रश्नांची उत्तरं जर बरोबर दिली तर त्यांना त्याचं आकलन झालेलं आहे असा अर्थ आपण काढू शकतो. आणि त्यामुळे हे स्वाध्याय तुम्ही सोडवून घेणं हे खूप खूप महत्वाचं आहे, नाहीतर ह्या वन वे ट्रॅफिक होईल. तुम्ही फक्त व्हिडिओ दाखवला पण तो त्यांना समजला का नाही हे त्यातनं काही कळणार नाही. आणि याखेरीज अशी एक विनंती माझी तुम्हाला सगळ्यांना आहे की तुम्ही आम्हाला त्याचा काहीतरी फीडबॅक द्या. कारण 100-200 अध्यापकांनी आपल्यासारख्या मूकबधिरांना शिकवणाऱ्या हे जर व्हिडिओ वापरले आणि त्याचा थोडा सविस्तर फीडबॅक आम्हाला दिला की हे व्हिडिओ बरोबर झालेत, योग्य गतीने झालेत, किंवा मुलांना समजत आहेत, किंवा याहीपेक्षा सोप्या भाषेत ते करायला हवे आहेत, किंवा हा भाग त्याला अतिशय कठीण गेला असं सुद्धा सांगितलं तर पुढची पायरी म्हणून यात काय करता येईल ते आम्हाला ठरवता येईल. कदाचित त्या व्हिडिओतला काही भाग गाळता येईल का असं आम्ही बघू शकू, किंवा तो अजून सोपा करून सांगता येईल का, अजून काही दृश्य त्यात घालावी लागणार आहेत का हे आम्हाला कळू शकेल. म्हणजे 8वी विज्ञानाच्या व्हिडिओजवरचा जर हा प्रयोग यशस्वी झाला तर मग अन्य इयत्तांसाठी आणि अन्य भाषांमध्ये सुद्धा म्हणजे मराठीतले असतील किंवा परिसर अभ्यासाचे असतील, अगदी पहिलीपासून ते 10वीपर्यंतचे असे या तऱ्हेचे व्हिडिओज हे आम्हाला वापरण्यासाठी आमचाही हुरूप वाढेल, किंवा तशा तऱ्हेचे व्हिडिओ तयार करण्याचं महत्व हे आम्हालाही समजून येईल. आणि त्यामुळे तुमच्या सहभागाची ही तितकीच गरज आम्हाला आता याच्यात आहे. आणि नाहीतर आपण फक्त हे व्हिडिओ तयार केले, आपण या ई साधन पुस्तिका तयार केल्या एवढ्याच समाधानावरती आम्हाला संतुष्ट राहावं लागेल आणि तसं राहायची इच्छा नाहीये. कारण की खरोखरच हे या मुलांपर्यंत पोहोचावं आणि यासाठी आपण सुद्धा हे सारे प्रयोग आता मी जे सुचवले ते सारे उपाय करणं, त्या तऱ्हेने व्हिडिओ दाखवणं, स्वतः तयारी करणं व्हिडिओची, शेवटी पुन्हा दाखवणं, टप्प्याटप्प्याने व्हिडिओ दाखवणं आणि त्याचा फीडबॅक देणं, आणि मुलं काय फीडबॅक देत आहेत तो तुम्हाला जितकं समजलं असेल त्यानुसार तो आमच्यापर्यंत पोहोचवणार. एक 50-60% जर आकलन त्यातून सुधारत असेल मुलांचं तर हे व्हिडिओ तयार केल्याचं सार्थक वाटेल आणि ते चांगले वापरता यावे म्हणून या साधन पुस्तिका तयार केल्या आहेत. तेव्हा त्यात ज्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत, जी उद्दिष्ट सांगितली आहेत, जे मुलांकडनं रिझल्ट अपेक्षिलेले आहेत, याच्यातून काय शिकावं मुलांनी, काय मिळावं आपल्याला त्यांच्याकडून, तर हे या सगळ्याचं मूल्यमापन करता येणं हे खूप आवश्यक आहे. हे आपल्यालाही गरजेचं वाटत असेल, कारण आधीच काहीतरी समजलंय हे कळल्याशिवाय पुढचं शिकवण्यामध्ये काही अर्थ नसतो. तेव्हा आपल्या सगळ्यांच्या सहभागाची, सगळ्यांच्या फीडबॅक अपेक्षा मी व्यक्त करते आणि या उपक्रमाला अतिशय शुभेच्छा देते आणि पुन्हा एकदा संयोजकांना धन्यवाद देते. कोणीतरी शिक्षकांचा हे म्यूट करायला हवाय, त्यांच्यातल्या आवाज येत आहेत इथे. कार्यक्रमात थोडासा अडथळा होतोय. अतिशय सुंदर पद्धतीने नलूताईंनी मार्गदर्शन केलेलं आहे आपल्या सर्व शिक्षकांना आणि आपण हे आव्हान पेलूयात आणि खरंच वन वे हे नको व्हायला, आपणही त्याच्यावर काम करूयात, आपल्या मुलांचं मूल्यमापन करूयात की कशापर्यंत पोहोचतोय तो, व्हिडिओ समजतोय का, खूप बारीक 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 गोष्टींचं मार्गदर्शन आता नलिनी त्यांनी केलेलं आहे. तर शिक्षकांतर्फे मी हमी देते,
पण तुम्ही सगळ्यांनी पण मला मदत करायची त्या हमीला, नाही तर मीच नुसतं म्हणते असं नको, तर मला तुमच्याकडनं फीडबॅक फॉर्म येऊ देत आणि आम्ही एक दोन आठवड्यांनी तुम्हाला आपल्या गटावरती फॉर्म पाठवणार आहोत, गुगल फॉर्म, तो अवश्य भरून द्यायचा आहे. त्याच्यातही आम्ही बारीक पद्धतीने प्रश्न विचारणार आहोत. फक्त आता हे भरायलाच पाहिजे का, करायलाच पाहिजे का, अशा ह्याच्यात न राहता आपण ते करूयात, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल आणि अजून काही काही नवीन गोष्टी करता येतील. आता आपण पुढे जाऊयात. आता विज्ञानाबद्दल जसं मार्गदर्शन केलं, तसं मराठी भाषा शिक्षण याचेही आपले व्हिडिओ झालेत आणि त्याचीही साधन पुस्तिका तयार आहे. तर या विषयाचे मार्गदर्शन करण्याची मी स्वातीताई तडफळेंना विनंती करते आणि त्यांची आधी त्यांचा परिचय करून देते. स्वातीताईंचा परिचय तुम्हाला आहे कारण तुम्हाला अनेक वेळेला त्यांचं शिक्षण प्रशिक्षणात मार्गदर्शन झालेलं आहे. अतिशय उत्तम पद्धतीने त्या मार्गदर्शन करतात. शिक्षकांनी प्रथम आपली उद्दिष्ट आणि दृष्टिकोन निश्चित करावा असा त्यांचा भर असतो, म्हणजे तो पाठ सुलभ होईल, म्हणजे त्या विद्यार्थ्यांना आकलनाच्या उद्दिष्टापर्यंत पोचता येईल असा पहिला त्यांचा आग्रह असतो. आणि याचं पुढच्या साधन पुस्तिकेसाठीचं मार्गदर्शन त्यांना करायची मी विनंती देते. त्या बालभारती, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती या मोठ्या मोठ्या संस्थांमध्ये इयत्ता 7वी ते 10वी मराठी भाषा विषयाच्या पाठ्यपुस्तक निर्मितीमध्ये त्यांचा सहभाग आहे. इयत्ता 9वी ते इयत्ता 12वी या कृतीयुक्त मूल्यमापन आराखड्यामध्ये, आराखडा तयार करण्यामध्ये त्यांचा सहभाग आहे. त्यामुळे त्या पद्धतीने ह्या मार्गदर्शनामध्ये त्यांचे विचार आपल्याला ऐकायला मिळतील आणि म्हणून आपण सर्व शिक्षकांनी त्यांचं मार्गदर्शन घेऊया. मी विनंती करते स्वातीताई आपण आपले विचार मांडा. नमस्कार. थँक्यू शुभांगीताई. आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सांकेतिक भाषेमधील प्रतिज्ञा ज्ञानप्रबोधिनीतर्फे प्रकाशित होतीये, याला आज जास्त महत्व आहे, वेगळं महत्व आहे असं पहिल्यांदाच मी नमूद करते. दीक्षा साधन पुस्तिकेचाही आज प्रकाशन समारंभ होतोय. ही कर्णबधिरांच्या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे. ज्ञानप्रबोधिनी सारखी संस्था की जीच शिक्षण क्षेत्रामध्ये तिची एक मानाची जागा आहे, या ज्ञानप्रबोधिनी संस्थेतर्फे हे शिक्षण, हे शैक्षणिक साहित्य आपल्या मुलांकरता उपलब्ध होत आहे ह्याचाही खूप खूप आनंद या क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या सर्वांना व्हायला हवा. शिक्षक मित्र हो, आतापर्यंत ज्ञानप्रबोधिनीतर्फे शैक्षणिक साधन केंद्रातर्फे कर्णबधिरांसाठी जे भाषा विषयक ज्या चित्रफिती प्रकाशित झाल्या त्या चित्रफिती आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत, त्या संदर्भातली एक दोन प्रशिक्षणही आपण सगळ्यांनी घेतलेली आहेत. एक मुद्दा या साधन पुस्तिकेच्या निमित्ताने मला स्पष्ट करावासा वाटतो की या साधन पुस्तिकेमध्ये उद्दिष्ट दिलेली आहेत, अतिशय मर्यादित स्वरूपामध्ये विषय दिलेला आहे आणि त्याच्या खाली साधारणपणे अध्ययन निष्पत्ती अपेक्षित काय आहे याविषयीही थोडक्यात मार्गदर्शन या साधन पुस्तिकेत केलेलं आहे. पण हे केवळ मार्गदर्शन आहे, या व्यतिरिक्त विशिष्ट चित्रफितीमधून एक वेगळं उद्दिष्ट जर तुमच्या लक्षात आलं की नाही नाही या चित्रफितीतून हेही उद्दिष्ट साध्य होत आहे, ही अध्ययन निष्पत्ती साध्य होतीये किंवा ही क्षमता अधिक जास्त मुलांमध्ये रुजायला मदत होतीये असं जर प्रत्यक्ष अध्यापन करताना तुमच्या लक्षात आलं तर ते नमूद करून ठेवा आपल्या डायरीमध्ये. ज्ञानप्रबोधिनीच्या शैक्षणिक साधन केंद्रामध्ये हा आपला अहवाल जरूर पाठवा. प्रत्येक शिक्षक हा स्वतंत्र विचार करतो. पाठ्यपुस्तक एक असतं, कुठलंही शैक्षणिक साधन एक असलं तरी त्याच्याकडे पाहण्याचा, त्याच्या मागचा विचार हा प्रत्येक शिक्षक वेगळा करू शकतो, स्वतंत्र करू शकतो. आपल्याकडे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची आकलन क्षमता, ग्रहण क्षमता, स्वातीताईंचा आवाज येत नाही आहे बहुतेक, प्रत्यक्ष अनुभव यापेक्षा
हा मलाही येत नाहीये. स्वातीताई 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 व्हिडिओ बंद करा म्हणजे बँडविड्थ मिळेल. स्वातीताई तुमचा आवाज येत नाही. आपला जातोय का पूर्ण हँग झालाय. आणि आपला जातोय स्वातीताईंचा बहुतेक इंटरनेटला. त्यांना व्हिडिओ जर बंद केला ना तर जरा बँडविड्थ मिळेल ना. नाही ताई डिस्कनेक्ट झालेला डिस्कनेक्ट झाले. चालेल आपण ताई पुढे जाऊया. पुढे जाऊया आपण. हा त्या परत जॉईन होते ते आल्या तर त्यांना घेते. हे सर्व चित्रफिती कर बोलू ना पुढे. हो हो. या सर्व चित्रफिती करत असताना जसा अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक ह्याचा विचार केला तसाच मुख्य सांकेतिक खुणांचे भाषेचाही विचार झाला. आणि ह्या सगळ्यात महत्वाची मदत झाली ती जान्हवीताई जोशी यांची आणि ह्यांच्या टीमची. तर त्याबद्दल विचार केला काय काय त्यांना गोष्टी कराव्या लागल्या नव्या नव्यानी. जान्हवीताई जोशींची ओळख करून देते. ह्या ब्लीटेक इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सीईओ आहेत. 2015 पासून या कर्णबधिरांच्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि आयएसएल चे टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम प्लॅन करतात. आता सर्व शाळांमध्ये आयएसएलचं प्रशिक्षण चालू आहे तर त्याही संदर्भात त्या सांगतील. जान्हवीताई आपण आपलं विचार मांडावेत. थँक्यू ताई. नमस्कार. आणि आजच्या या कायमच ज्ञान प्रबोधिनी बरोबर च्या केलेल्या कामाबद्दल आम्हाला अभिमानच वाटतो. त्यामुळे परत एकदा खूप छान वाटतंय आजच्या सत्रात बोलायला. 2-3 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही सगळ्या कर्णबधिर शाळांमध्ये जात होतो तेव्हा आणि आम्ही छोट्या छोट्या ज्या क्लिप्स दाखवत होतो आयएसएलच्या तेव्हा सगळ्या शिक्षकांची हीच मागणी होती की अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओज बनवा. तर आता आपल्याकडे ते उपलब्ध आहेत. आता आपल्याकडे पुस्तिकाही उपलब्ध आहेत. तर आता वापरणं हेच एक काम उरलंय. आणि आतापर्यंत जसं आपल्याला मार्गदर्शन केलंय की वापरणं म्हणजे फक्त वापरणं नाही तर त्यातून तुम्हाला जे काही ऑब्झर्वेशन दिसत आहेत तुम्हाला जे काही गोष्टी बदलाव्या असं वाटतंय तर त्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचवणं हे तितकंच महत्वाचं आहे. आणि आम्ही खरंच तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघतोय. एक गोष्ट सांगावीशी नक्की वाटते की आता सांकेतिक भाषेचं महत्व मी परत सांगणार नाही कारण माझ्या मते आता सगळ्यांनाच ते पुरेसं पटलेलं आहे. आणि आता सगळ्यांचा उद्देश हाच आहे की आपण सगळे एकत्र मिळून कसे तिथपर्यंत पोहोचू शकू की फक्त व्हिडिओजच नाही तर ते व्हिडिओज पोहोचवण्यासाठी जे शिक्षकांना साइन लँग्वेज येणं महत्वाचं आहे तर तेही प्रयत्न माझी खात्री आहे प्रत्येक शाळा घेतच आहे. तर ते प्रयत्न तसेच सुरू ठेवूया. ते फक्त त्या पॉइंट्स पुरते किंवा त्या सर्टिफिकेट पुरते मर्यादित न ठेवता पुढे खरंच ह्याचा उपयोग करता येतोय का आणि पुढे खरंच आणि आता आपल्याकडे व्हिडिओज आणि मटेरियल उपलब्ध आहे त्यामुळे तीही काही खरं तर तक्रार नाहीये. त्यामुळे हे खरंच मुलांपर्यंत कसं पोहोचवता येईल त्याचा आपण सगळे मिळून प्रयत्न करूया. इथे एक थोडंसं सांगायचं वाटतं की दोन महत्वाचे मुद्दे आहेत की एक म्हणजे मुलांना संकल्पनांचं आकलन आणि दुसरं म्हणजे त्या संकल्पना त्यांना लिखित स्वरूपात उतरवता येत आहेत का. तर ह्या दोन्ही गोष्टी आपल्या मुलांसाठी महत्वाच्या आहेत की फक्त लिखित उतरवायच्या नाहीयेत किंवा फक्त समजूनही तेवढं पुरेसं नाहीये तर शेवटी त्यांना पेपरमध्ये लिहायचंय. तर आम्ही गेल्या 2 वर्षापूर्वी कोविडच्या आधी एक प्रयोग केला होता आणि त्याचं एक अभ्यासपूर्ण लेखन पण केलं होतं की मुलांना एक तुलनात्मक अभ्यास केला होता की मुलांना फक्त लेखी स्वरूपातला एक प्रश्न आणि व्हिडिओच्या मार्फत एक प्रश्न असा देऊन त्यांचं लिखित आउटकम जे आहे ते कशामध्ये जास्त आहे कुठलं जास्ती आकलनीय लेखन झालंय हा आम्ही अभ्यास केला होता. आणि ज्याच्यामध्ये जेव्हा व्हिडिओ आपण दिला होता साइन लँग्वेजचा तर त्याच्यामध्ये नक्कीच 4-5 पट अधिक लिहू शकली मुलं आणि अधिक ते आकलनीयही होतं. त्यामुळे ह्या कुठेच खरंच शंका ठेवू नका की खरंच याचा फायदा होणार आहे का नाही होणार आहे. ही आता जगमान्य पद्धत आहे की सांकेतिक भाषेचा फायदा नक्की होणार आहे. तर तो एक विश्वास कुठेतरी आपण
एक ठेवूया आणि हे जे आपल्याला साधनं उपलब्ध करून दिले तर त्याचा खरंच उपयोग करूया. शेवटी प्रतिज्ञेबद्दल थोडं सांगते. आमचं आजच सकाळी राष्ट्रगीतावरती एक सत्र झालं मुलांबरोबर, कर्णबधीर मुलांबरोबर दोन शाळांमधल्या, आणि मुलांनी इतकं ते छान एन्जॉय केलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं की त्यांना सांकेतिक भाषेमध्ये पहिल्यांदा राष्ट्रगीत समजलं, ते समजावून देण्यात आलं. आणि खरंच म्हणजे आता प्रतिज्ञा पण ज्ञानप्रबोधिनी जी रिलीज करत आहे त्याच्यामुळे तीही त्यांना संपूर्णपणे समजून आपल्याला जसं जशा भावना येतात प्रतिज्ञा म्हणताना किंवा राष्ट्रगीत म्हणताना तो अनुभव त्यांना पण घेता यावा आणि तो नक्की घेता येईल हा कॉन्फिडन्स मला सकाळच्या सत्रानंतर आला. त्यामुळे त्याबद्दलही ज्ञानप्रबोधिनीचे खूप खूप आभार. आणि ताई म्हणल्या तसं की आपण सगळ्यांनी सपोर्ट नाही केला तर हे काम इथे थांबू नये अशी मलाही भीती आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांचा सपोर्ट असू दे, आपल्या सगळ्यांचे प्रतिक्रिया तुम्ही नक्की पोहोचवा म्हणजे अजून पुढे जे खूप काम करायचं आहे त्याच्यामध्ये आम्हालाही आणखीन उत्साह येईल आणि ते आणखीन चांगल्या पद्धतीने आम्ही करू शकतो. धन्यवाद. धन्यवाद जान्हवी. आणि म्हणजे तू 2 वर्षापूर्वीच ह्या विचारांनी अभ्यास करून बघितलाही आहेस की कसा फायदा होतो आहे. त्यामुळे आता आपण कुठली नकार घंटा न वाजवता किंवा तक्रारींचा सूर न करता आता आपल्याला सगळ्यांना पुढे जायला हवं. स्वातीताई परत जॉईन झाले आहेत, तर स्वातीताई तुम्ही बोलता आहात का परत? काही शिक्षकांचे हे म्यूट करायचे राहिले आहेत. हा बोला. ऐकू येते? हो हो बोला बोला. ऐकू येते सगळ्यांना? हो हो. आपण इथपर्यंत आलो होतो की ही जी साधन पुस्तिका आहे ही केवळ मार्गदर्शक आहे, पण तुम्ही याच्यामध्ये खूप भर घालू शकता, याच्यामध्ये नाविन्य आणू शकता आणि तुमचे जे फीडबॅक आहेत प्रत्यक्ष शिकवताना, प्रत्यक्ष फील्डवर काम करताना, ते जास्त महत्वाचे आहेत. मी तुम्हाला सांगितलं तसं उद्दिष्टांमध्ये एखादं वेगळं उद्दिष्ट यापेक्षा तुम्हाला मिळेल, एखादं वेगळी अध्ययन निष्पत्ती लक्षात येईल तर ती तुम्ही नमूद करा. एक मग आपल्या सगळ्यांना शेअर करायचं आहे की पाठ्यपुस्तकं बदलत राहतील, धोरणं बदलत राहतील, परंतु भाषेच्या दृष्टीने जे कायमस्वरूपी आहे त्याच घटकांवर आधारित या चित्रफिती तयार केलेल्या आहेत. उपयोजित लेखनाच्या संदर्भातले जे घटक आहेत ते घटक आपण घेतलेले आहेत. दुसरीला समजा धडा आहे भाषेच्या पुस्तकामध्ये चिंटू रुसला चिंटू हसला, आपण चित्रफित तयार केली आहे वैयक्तिक स्वच्छतेवर आधारित. म्हणजे आपण प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2012 जो आहे हा अभ्यासक्रम डोळ्यापुढे ठेवून घटकांची निश्चिती केलेली आहे आणि त्यामुळे अभ्यासक्रम बदलो पाठ्यपुस्तकं बदलो आपलं शैक्षणिक साधन हे कायम शिक्षकांसाठी ही मोठी जमेची बाजू आहे आपल्या सर्वांच्या बाजूनी. दुसरी गोष्ट यामधून आपण अध्यापन करत असताना हे शैक्षणिक साहित्य वापरताना मुलांना त्यातनं आनंद कसा मिळेल, मुलांना निरीक्षणाची संधी कशी मिळेल, मूल व्यक्त कसं होईल याकडे अधिक लक्ष जर शिक्षकांनी दिलं तर मुलांचं आकलन हे अधिक जास्त चांगलं आणि पक्क होऊ शकेल, पक्क्या स्वरूपामध्ये मुलांच्या लक्षात येईल घटक. मुलांना निरीक्षण शक्ती मुलांची चांगली डेव्हलप व्हावी, मुलांचे आकल संधी या चित्रफितींचा आधार घेऊन जर दिली तर अनेक भाषिक कौशल्य मुलं या शैक्षणिक साधनाच्या द्वारे प्राप्त करू शकतील हा विश्वास आहे. ही साधन पुस्तिका मार्गदर्शक म्हणून आपल्याला निश्चित उपयुक्त ठरेल, पण प्रत्यक्ष काम करताना आपण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ती भर घालू शकाल, जास्तीत जास्त ती फ्रुटफुल कशी होईल याचं पण आपण प्रयत्न करू शकाल. प्रत्येक शिक्षक कुठलंही शैक्षणिक साधन प्रत्येक शिक्षकासमोर आलं तर शिक्षक जितक्या कल्पकतेने ते साधन वापरेल, आपल्या मुलांशी जमवून घेऊन ते साधन मुलांना आपलंसं वाटेल असा जसा शिक्षक प्रयत्न करेल
तितकं मुलांचं भाषिक कौशल्य, मुलांचं शिक्षण हे आनंददायी होईल. आणि पुढच्या सगळ्या टप्प्यांवरती, म्हणजे शब्दकोशावरच्या आधारित चित्रफिती आहेत की ज्यांनी मुलांचा शब्दसंग्रह वाढणार आहे, हा शब्दसंग्रह सुद्धा मुलांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या घटकातून आपण घेतलेला आहे. ह्यातून मुलांची आकलन क्षमता, मुलांची व्यक्त होण्याची क्षमता वाढेल, की जे शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. आणि ह्यातून मुलांची समज वाढेल आणि मुलांचा चांगलं माणूस होण्याचा प्रवास हा सुकर होऊ शकेल. म्हणजे जे शिक्षणाचं मुख्य उद्दिष्ट आहे तिथपर्यंत आपली मुलं पोहोचू शकतील. आज आपण या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला एकत्र येतोय. सगळ्या विषयाचे शिक्षण की आतापर्यंत आपण जो टप्पा गाठला तो पुढच्या स्वातंत्र्य दिनापर्यंत त्या टप्पा अधिकाधिक उंचीवर गेलेला असेल आणि त्याच्यामध्ये आपल्यासारखे नशीबवान शिक्षक आपणच असू, कारण मुलांपर्यंत आपण पोहोचू शकू एवढं मात्र मला निश्चित वाटतं. ज्ञानप्रबोधिनी सारख्या संस्थेनी आपल्या मुलांचा विचार केला, आपल्या अध्यापनामध्ये याची खूप मदत होऊ शकणार आहे असा मी विश्वास व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद स्वातीताई, अत्यंत सुंदर मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे. आता आपण पुढच्या कार्यक्रमाकडे जाऊयात. आपली सांकेतिक भाषेतील प्रतिज्ञा या चित्रफितीचं प्रकाशन आता आपण करत आहोत. हे प्रकाशन माननीय मिलिंदराव नाईक, प्राचार्य ज्ञानप्रबोधिनी प्रशाला पुणे यांच्या हस्ते करत आहोत. मिलिंदरावांची ओळख करून देते. मिलिंदराव नाईक यांचा परिचय आधी प्रकाशन हो मी परिचय करून देते मिलिंदराव तुमचा, मग आपण हे करूया. मिलिंदराव हे ज्ञानप्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत. रसायनशास्त्रामध्ये MSc आणि नंतर शिक्षण विषयात त्यांनी PhD केली आहे आणि उत्तम नेतृत्व ते आज करत आहेत. आज आपण त्यांच्या हस्ते ही प्रकाशन, ही चित्रफितीचे प्रकाशन करत आहोत. सर करा. प्रतिज्ञा. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पायिक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यातच माझे सौख्य सामावले आहे. अतिशय सुंदर प्रकाशन झालेलं आहे. मिलिंद सरांचं मार्गदर्शन आपण घेणार आहोत कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यावरती. आता आपण दीक्षा साधन पुस्तिका मराठी भाषा या पुस्तिकेचं प्रकाशन करत आहोत. दीप्तीताई वाघमारे यांच्या हस्ते हे प्रकाशन होत आहे. दीप्तीताई ह्या प्रेषण टेक्नॉलॉजीच्या संचालक आहेत आणि त्याही ज्ञानप्रबोधिनीच्या माजी विद्यार्थिनी आहेत. दीप्तीताई आपण प्रकाशन करावं. दीप्तीताई आवाज येतोय माझा? हो येतोय येतोय. धन्यवाद ताई, माझी स्क्रीन मी शेअर करते.
साधन पुस्तिका दिसतीये का सगळ्यांना? नाही, स्क्रीनवर नाही दिसत आहे. स्क्रीनवर नाही दिसत आहे का? आता दिसतीये? नाही, अजून नाही. एकच मिनिट. हा, दीप्तीताई तुम्ही बोला, मी इथून शेअर करते. हा, दिसते दिसते ना, वर्ड फाइल दिसते. हा, पुस्तिका नाही दिसत आहे ताई. दीप्ती ताई, नेट कनेक्टिव्हिटी गेली बहुतेक. स्टार्ट व्हिडिओ. हा ताई, आता पुस्तिका दिसते तुम्हाला? वर्ड फाइल दिसतीये, पुस्तिका दिसायला हवी. पुस्तिका, कारण मी इथे शेअर केलेली आहे ऍक्च्युली. मग ताई तुम्ही शेअर करता? पल्लवी ताई, मी शेअर करते, तुम्ही स्टॉप करा. ते करतायत पल्लवी ताई, शेअर करतील, आपण मनोगत घेतो. हा, बोला ताई तुम्ही. हा, आज शैक्षणिक साधन केंद्राच्या सांकेतिक भाषेतील प्रतिज्ञा आणि साधन पुस्तिकेच्या निमित्ताने जमलेल्या सगळ्यांना मनापासून नमस्कार. मगापासून मी सगळ्यांचं ऐकतेय की साईन लँग्वेज आणि जे आपले रेग्युलर विद्यार्थी, तर त्यांच्यासाठी जे ई रिसोर्सेस बनवलेले आहेत, तर ते ऍक्च्युली खूप महत्वाचे आहेत. आणि त्यातल्या त्यात साईन लँग्वेजेस मध्ये जी आता साधन पुस्तिका आणि प्रतिज्ञा आपण प्रकाशित केली, तर त्याला सुद्धा म्हणजे एक स्वातंत्र्यपूर्व, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ती आपण प्रकाशित करतो, तर त्याला एक महत्व आहे. आणि दुसरी एक गोष्ट की काही दिवसांपूर्वी भारत सरकारने साईन लँग्वेजला एक वेगळी लँग्वेज म्हणून स्थान दिलं आणि तो विषय म्हणून शिकवणार आहे. तर त्या दृष्टीने सुद्धा मला असं वाटतं की आजचं साईन लँग्वेजचं पुस्तक, पुस्तिका प्रकाशन आणि जी भाषेतील प्रतिज्ञा आहे, तर त्याचं प्रकाशन, तर हे त्या दृष्टीने सुद्धा खूप महत्वाचं आहे. म्हणजे मला असं आठवतंय की साधारण एक वर्षापूर्वी साईन लँग्वेज मधले ई लर्निंग जे साहित्य आहे, तर ते बनवायला शैक्षणिक साधन केंद्राने सुरुवात केली. आणि आता भारत सरकारने जे हे केलेलं आहे, त्याला स्थान दिलेलं आहे विशेष लँग्वेज म्हणून, तर तो खूप चांगला योग जुळून आल्यासारखं मला वाटतं. आणि या सगळ्यामध्ये प्रेषण टेक्नॉलॉजीचा खालीचा वाटा आहे, तर ह्याचा सुद्धा मला खूप आनंद होतोय. या पुस्तिकेच्या निमित्ताने आणि या प्रतिज्ञा प्रकाशनाच्या निमित्ताने मला प्रेषण टेक्नॉलॉजीची आणि त्याचं ज्ञान प्रबोधिनी बरोबर असलेलं रिलेशन किंवा काय काम करते त्याची फक्त थोडक्यात माहिती द्याविषयी वाटतेय. प्रेषण टेक्नॉलॉजीज आम्ही डिसेंबर 2000 मध्ये शेअर केली, फॉर्म केली, आणि आम्ही कॅडकॅम एरियामध्ये काम करतो, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि सर्व्हिसेस. तर प्रेषण टेक्नॉलॉजीज मध्ये मी स्वतः लीगल, एचआर, ऍडमिन आणि CSR अकाउंट्स हे बघते. तर आता कंपनीमध्ये साधारण 250 एम्प्लॉईज आहेत आणि मला सांगायला आनंद होतो की त्यातले बहुतांश विद्यार्थी, म्हणजे एम्प्लॉईज जे आहेत, तर ते खेड्यातून आलेले आहेत आणि त्यातले बरेचसे नवोदय शाळांमध्ये शिकून इथपर्यंत पोहोचलेले आहेत. आणि त्या मुलांबरोबर बोलताना मला असं नेहमी जाणवलं की त्यातल्या काहीच मुलांना चान्स मिळाला खेड्यातनं येऊन शिक्षण घेऊन पुढे येण्याचा.
पण अजून हा बरीच मुलं जी आहेत ती शिक्षणापासून वंचित आहेत, त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचलेलं नाहीये. म्हणजे हे झालं आपल्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी. आणि जे मूकबधिर विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत तर गावांमध्ये म्हणजे शहरांमध्ये तरी थोडीफार व्यवस्था आहे, पण गावांमध्ये तर ती व्यवस्था अजिबात नाहीये. तर हे सगळं बघता म्हणजे पेशंटला जेव्हा सी एस आर लागू झाला तर तेव्हा माझ्या डोक्यात एक प्रबोधिनीची माझी विद्यार्थिनी म्हणून हे होतं की आपण शिक्षण ग्रासरूट लेवलपर्यंत पोहोचवायला पाहिजे आणि मी याच्यात काय करू शकते. साधारण 2018 आम्हाला सी एस आर लागू झाला तर मी याच्यात काय करू शकते हा विचार केल्यानंतर मी कैलासवासी माननीय पोंक्षे सरांना भेटले, त्यांच्याबरोबर माझ्या बऱ्याच चर्चा झाल्या आणि तेव्हा नुकतंच ई रिसोर्स डेव्हलपमेंटला सुरुवात केली होती. तर त्यातून मग आम्ही दोघांच्या चर्चांमधून मला सुद्धा हे जाणवलं की आपण हे करणं खूप गरजेचं आहे, म्हणजे हे सहाय्य करणं. कारण पोंक्षे सर जे म्हणतायत ते आणि पेशंटला ज्याच्यात कॉन्ट्रीब्यूट करायचे पेशंटचं जे ध्येय आहे तर ते हे दोन्ही मला जुळून आल्यासारखं वाटलं. आणि मग 2018 ते आता 21 पेशंट ई रिसोर्स साठी सपोर्ट करत आहे. त्यातल्या मराठी ई रिसोर्सेसला पेशंट जवळजवळ 500 रिसोर्सेसला सहाय्य केलंय. आणि मागच्या वर्षीपासून जे मूकबधिर मुलांसाठी ई रिसोर्सेस आहेत त्यातल्या साधारण 50 ई रिसोर्सेसनं सहाय्य केलंय. त्याच्यानंतर या संदर्भातलं जे शिक्षकांचं ट्रेनिंग आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा पेशंट सहाय्य करत आहे. आणि आता जी साधन पुस्तिका जी प्रकाशित झाली तर त्याच्यासाठी सुद्धा पेशंट टेक्नॉलॉजीजनी आर्थिक सहाय्य केलेलं आहे. पण मला इथे विशेष काय नमूद करावं असं वाटतं की मी 2018 बघतीये की शैक्षणिक साधन केंद्राचे जे सगळे कार्यकर्ते आहेत आणि तिथे काम करणारे तज्ज्ञ शिक्षक आहेत, त्यात विशेष म्हणजे नलिनीताई गुजराती आहेत, परत कल्याणीताई मांडके आहेत, तर त्यांचं सुद्धा खूप सहकार्य लाभते आणि खूप म्हणजे त्यांचं कौतुकास्पद आणि खूप महत्वपूर्ण काम चाललंय. आणि मला असं वाटतंय ज्ञान प्रबोधिनी शैक्षणिक साधन केंद्र सगळे शिक्षक आणि प्रेशन टेक्नॉलॉजीज तर हे सगळे मिळून पुढे असंच काम करत राहू, कारण ज्ञान प्रबोधिनीवरचा जो विश्वास आहे तो परत एकदा माझ्या दृष्टीने कन्फर्म होतोय की नाही आपण योग्य करतोय आणि विद्यार्थिनी आहे त्याच्यामुळे सुद्धा आणि एक विश्वास की आपण योग्य ठिकाणी सहाय्य करतोय. तर या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने परत एकदा मला सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करते आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि याच्यात पेशंटला सहभागी करून घेतलं त्याच्याबद्दल सुद्धा मी सगळ्यांचे म्हणजे सगळ्या टीमचे धन्यवाद मानते. तर एवढं बोलून मी थांबते, परत एकदा सगळ्यांना मनापासून नमस्कार. नमस्कार, धन्यवाद ताई, खूप छान तुमच्या कंपनीबद्दलही सांगितलं आणि सगळ्या शिक्षकांना व्हिडिओ चित्रफितीमध्ये ते नाव दिसतं तर ती कंपनी काय करते ते पण लक्षात आलं आणि असं सी एस आर च्या माध्यमातून काय काय छान करू शकतो ह्याचही कल्पना आली. आता आपण जसं भाषेचं प्रकाशन केलं तसं आपण विज्ञान विषयाच्या साधन पुस्तिकेचं प्रकाशन करत आहोत आणि ते प्रकाशन आपण कल्याणीताई मांडके यांच्या हस्ते करत आहोत आणि त्या आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत की विशेष मुलांसाठी तयार केलेल्या ह्या चित्रफिती मागचं उद्दिष्ट काय आहे. कल्याणीताई मांडके यांना आपण सगळेजण ओळखता, आपण ह्या क्षेत्रात काम करतो आहोत आणि मॅडम सध्या 40 या क्षेत्रात काम करत आहेत. मला त्यांची ओळख एवढीच करावीशी वाटते की सतत कर्णबधिर मुलांचा शिक्षणाचा जो ध्यास आहे म्हणजे त्यांच्याशी बोलताना असेल की त्यांचं कसं चांगलं होईल ह्या हा जो फोकस आहे त्यांचा तो अतिशय उत्कृष्ट आहे आणि त्याच्यासाठी त्यांना कधीही आपण विचारा की मला हे अडचण आहे मला हे मार्गदर्शन कराल का, तर त्या इतक्या सुंदर पद्धतीने करतात मार्गदर्शन आणि आपण त्यांच्यासारख्या व्यक्तींकडून मार्गदर्शन घेऊन पुढेच जायला पाहिजे नक्कीच. तर ह्या प्रतिज्ञेमागची पण कल्पना त्यांची होती आणि ती आज साकार होताना इतका आनंद होतो आहे आणि मी पल्लवी कल्याणीताईंना विनंती करते की तुम्ही मार्गदर्शन करावं आणि प्रकाशनही करावं.
धन्यवाद शुभांगीताई. सर्वप्रथम या साधन परिचय पुस्तिका विज्ञानचं प्रकाशन झालं म्हणून मी जाहीर करते. विज्ञान शिकवणं ही केवढी अवघड गोष्ट होती आणि त्यामुळे तो आपला सगळा ऑप्शनचाच विषय होता. मग हे जाऊ दे, हे जाऊ दे, हे जाऊ दे, आणि म्हणजे जी आपली गाळणी होती ना ती खरं अशी मोठ्या भोकांची होती आणि वरती थोडंसं काही राहिलं तेवढंच आपण शिकू आणि म्हणजे काय 100 शब्द शिकू अशी काही वर्षापूर्वीची स्थिती होती. तिथून आज आपण इथपर्यंत आलोय त्यामुळे त्याचा मला अगदी मनापासून आनंद होतोय. प्रबोधिनीला खूप धन्यवाद द्यावेसे वाटतात कारण इतकं अनपेक्षितरित्या हे आलं की विशेष गरजा असलेल्या मुलांचा पण आम्ही विचार करतो कारण आम्हाला प्रबोधिनी म्हणजे एक वेगळी चूल असलेली संस्था असं वाटायचं आणि ते आमच्यापर्यंत पोहोचले आणि अगदी खरोखर तळागाळापर्यंत किंवा वंचित गटापर्यंत आलेत त्यामुळे प्रबोधिनीला धन्यवाद. आणि ह्या सगळ्यामध्ये महत्वाचं म्हणजे मला अगदी खूप मनापासून आनंद होतोय तो प्रतिज्ञा आपण तयार केली याचा आणि त्याची पार्श्वभूमी थोडी सांगते. मूल्य शिक्षणामध्ये राष्ट्रप्रेम राष्ट्रभाव कसा जागवायचा आणि काय शिकवायचं आणि काय सांगायचं याचा आपण खरंच खूपसा विचार केलेला नव्हता. नुसतं 15 ऑगस्ट 26 जानेवारीला झेंडावंदन इतक्याच गोष्टी घडत होत्या. थोडीशी गोष्टही सांगते याच्यामध्ये. 2011 पहिल्यांदा जनगणमन हे साईन लँग्वेजमध्ये प्रकाशित झालं रिलायन्स फाउंडेशनच्या मार्फत आणि त्याच वर्षी सुहृद मंडळाच्या संस्थेचा मी कार्याध्यक्षपदाचा भार स्वीकारला होता. तर संस्थेच्या 4 शाळा होत्या आहेत म्हणजे आणि मी म्हटलं अरे आपल्या मुलांना हे शिकवलंच पाहिजे म्हणजे प्रश्नच नाहीये म्हणून मी जाहीर केलं की सगळ्यांनी राष्ट्रगीत हे सांकेतिक भाषेत करायचं म्हणून. आता एक छोटासा तांत्रिक मुद्दा आहे त्याच्यामध्ये. राष्ट्रगीत हे 1 मिनिटात होतं बघा पूर्ण, जे थोडे सेकंदच आहेत ते 58 सेकंद वगैरे आणि ह्या साईन लँग्वेजमुळे ते थोडंसं 1.5 का 2 मिनिटाचं झाले. या तांत्रिक मुद्द्यावरती ऑब्जेक्शन घेऊन विशेष शाळेतल्या मुख्याध्यापकांनी जिल्हा समाज कल्याणकडे तक्रार केली की हे तत्वापासून दूर जात आहे आणि ही फार मोठी चूक होतीये. आणि मला ते म्हणजे इतकं हास्यास्पद वाटलं रे आपल्याला मुलांपर्यंत पोहोचायचंय तुम्ही तो 1 मिनिट आणि 1.5 पावणे 2 मिनिट हा निकष लावून काहीतरी फार मोठी चूक केल्यासारखा आविर्भाव तयार केला. पण 2011 सांकेतिक भाषेचे स्वीकारही नव्हता त्यामुळे तिथपासून आपण इथपर्यंत आलो आहोत. 2017 15 ऑगस्ट 2017 अमिताभ बच्चन यांच्यासह विकलांग सर्व गटातल्या मुलांचं लाल किल्ल्यावरनं राष्ट्रगीत सादरीकरण झालं. त्याच्यानंतर त्याचा प्रसार चांगल्या प्रकारे व्हायला लागला आणि आता ते बऱ्यापैकी स्वीकारलं गेलेलं आहे. आणि ते मुलं सादर करताना काय सुंदर भाव असतात चेहऱ्यावर त्यांना अगदी ते समजलेलं आहे. आणि त्यावेळेला मला असं वाटलं हे प्रतिज्ञेचं पान आपण नुसतंच उलटून टाकतो जाऊ दे पुढच्या धड्यावर जाऊ म्हणजे जशी प्रस्तावना वाचायची नसते ते पुढे जायचं तसं हे प्रतिज्ञा असं होतं. आणि पुन्हा एकदा हेच वाटलं अरे यातले महत्वाचे शब्द आहेत ही वाक्य आहेत ही आपण कशी पोहोचवणार आहोत या मुलांपर्यंत. आणि ह्या प्रतिज्ञाचा ह्याच्या म्हणजे या प्रबोधिनीवर काम करताना मला वाटलं रे हे पण केलं पाहिजे आपण. आता तुम्हाला माहिती नसेल म्हणून थोडी माहिती देते. ही जी प्रतिज्ञा आहे त्याला राष्ट्रीय प्रतिज्ञा मिळण्याचा मान्यता मिळण्याच्या आधी पैदेमारी व्यंकट सुब्बाराव यांनी 1962 हे तेलुगू साहित्यिक आहेत यांनी आंध्रमध्ये ही प्रतिज्ञा पहिल्यांदा लिहिली आणि आंध्र प्रदेशामध्ये त्याला मान्यता मिळाली ती स्वीकारली गेली. आणि त्याच्यातल्या सगळ्या प्रत्येक तो जो भाव आहे देशप्रेम किंवा म्हणजे स्वाभिमान आणि या सगळ्या गोष्टींचा कर्तव्याची जाणीव वगैरे त्याचा चर्चा शिक्षण क्षेत्रात खूप झाली की हा किती चांगला विचार आहे. आणि म्हणून 1964 एक राष्ट्रीय अधिवेशन झालं शैक्षणिक स्तरावरचं त्यावेळेला याची चर्चा झाली आणि त्यावेळेचे केंद्रीय शिक्षण मंत्री MC छगला यांनी जाहीर केलं की सर्व राज्यांमध्ये सर्व पाठ्यपुस्तक मंडळाने याचा विचार करावा आणि त्यामुळे 26 जानेवारी 1965 ही राष्ट्रीय प्रतिज्ञा म्हणून सर्व पाठ्यपुस्तकात त्या त्या भाषेत भाषांतरित होऊन आली. ज्याचा जवळजवळ 50 वर्षाहून अधिक कालावधी गेलेला आहे आणि तरी आपण या सगळ्यापासून दूर राहिलेलो आहे.
त्यामुळे मला अगदी खूप आनंद होतोय की आज एक खूप मोठी चांगली गोष्ट घडली आहे. आणि मी प्रबोधिनीच्या म्हणजे साधन केंद्राला विनंती करते की प्रतिज्ञा आपण इंग्लिश हिंदी सगळ्या भाषेत आणू. कारण काल मी युट्यूबवर सर्च करत होते की राष्ट्रगीताच्या खूप साईन लँग्वेज मधल्या व्हिडिओ क्लिप्स दिसत आहेत पण प्रतिज्ञेची एकही नाही आहे. तेव्हा आपण पहिले आहोत, आपण सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि मला मी सर्व शिक्षकांना अगदी मनापासून विनंती करते, उद्याला जर व्हॉट्सअपवर काही पाठवायचं असेल तर ही राष्ट्रीय प्रतिज्ञा पाठवा, त्याच्या खाली जैन लिहा. म्हणजे राष्ट्रगीताची नाही पाठवलीत तरी चालेल, कारण आता त्याचा परिचय झालाय लोकांना. पण ही अगदी जरूर पाठवा, तुम्हालाही अभिमान वाटेल की आपल्या वर्गाकरता आपल्या गटाकरता काहीतरी खूप चांगलं काम केलंय. कारण आपण कोण, आपण काय काम करतो हे आपण जर लोकांना सांगितलं नाही तर कोणाला कळणार नाहीये. आणि त्यामुळे आपण पुढे जाऊन त्याचा हे वाढवला पाहिजे ही फार महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे या प्रतिज्ञांच्या बद्दल मला अगदी प्रबोधिनीला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद द्यायचे. आता थोडस ही साधन पुस्तिका आणि हा सगळा विचार याच्याकडे येते थोडीशी. तर एक महत्वाची गोष्ट अशी लक्षात घ्या, ऑनलाईन शिक्षण हे अनपेक्षितरित्या आपल्यावरती आलं, लादलं गेलं आणि त्यातनं आपण काहीतरी वेगवेगळे विचार करायला लागलो. आता आपण पाण्यावर तरंगायला लागलेलो आहोत, पण एक त्याला शिस्त यायला पाहिजे, एक आकृतीबंध कार्यक्रम व्हायला पाहिजे. मी केलेली व्हिडिओ क्लिप, तू केलेली वगैरे, हा डेटा बँक झाला, हे साधन झाले, पण त्याला विशिष्ट आकार आहे की नाही, आम्हाला नक्की काय शिकवायचं आहे, आमचं उद्दिष्ट काय आहे, या सगळ्या दृष्टीने याचा विचार होणं खूप आवश्यक आहे. आणि मला खूप भीती वाटते की शाळा सुरू झाल्या की तुम्ही त्या व्हिडिओ क्लिप्स बाजूला ठेवाल आणि स्टँडर्ड पद्धतीने शिकवायला लागाल. तर मला मनापासून सांगायचं आहे याच्यामध्ये की ही आता हायब्रिड पद्धती किंवा मिश्र पद्धती अशी राहणार आहे आणि असाच विचार आपण सगळ्यांनी करायचा आहे. कारण कोरोना पुन्हा कधी टकटक करेल माहिती नाही आहे, कधी पुन्हा शाळा बंद होतील माहिती नाही आहे. आणि आता याचे ना दूरस्थ शिक्षण म्हणून जे आपण नेहमी ऐकून होतं डिस्टंट एज्युकेशन, ते आता स्वीकारलंय आपण, तर त्यामुळे त्याचाही कसा उपयोग करता येईल हा त्यातला फार महत्वाचा भाग आहे. त्यामुळे आकृतीबंध कार्यक्रमाला पर्याय नाही आहे, अभ्यासक्रम हा स्ट्रक्चर्डच असायला पाहिजे. म्हणजे एक व्हिडिओ क्लिप झाली की झालं, टिक मार्क केला संपलं, असं नाही आहे. त्याचं उद्दिष्ट काय आहे, त्याच्यात मला काय शिकवायचं आहे, मुलं काय शिकली आहेत, त्याचं अध्याय निष्पत्ती काय झाली आहे की नाही आणि त्याचा पुढे मी उपयोग करू शकते की नाही. किंवा असं नेहमी शिक्षण नेहमी कसं स्पायरल पद्धतीने म्हटलं जातं, म्हणजे आपण पुन्हा पुन्हा त्या संकल्पनेकडे किंवा त्या विचाराकडे मागे येत असतो. त्यामुळे ते स्थायी स्वरूपाचं अध्ययन होणं, निश्चित लक्षात राहणं हे फार आवश्यक आहे. आणि कर्णबधीर मुलांच्या बाबतीत कायम आपण सगळे म्हणतो ते विसरतात, त्यांना स्मरणशक्ती कमी आहे. मी नेहमीच या बाबतीत आक्षेप घेत आलेली आहे की स्मरणशक्तीचा प्रश्न नाही आहे, त्यांच्या लक्षात राहील, त्यांना समजेल, त्यांना पूर्णपणे आकलन झालं असेल या पद्धतीने ते शिकवलेलं नाही आहे. म्हणजे लक्षात राहील असं शिकवलं तर लक्ष साध्य होतं आणि त्यामुळे त्यापर्यंत पोहोचण्याकरता या साधन पुस्तिकेचा खूप उपयोग होणार आहे. कारण प्रत्येक पाठाकरता म्हणजे उद्दिष्ट काय, पूर्वज्ञान काय पाहिजे, समजा जर नसेल तर त्याची तयारी कशी करायची हाही विचार करायला लागेल. त्याच्यानंतर शैक्षणिक साहित्य काय काय लागणार आहे, म्हणजे शिक्षकांना तयारी करता हा मार्गदर्शक म्हणून गोष्टी खूप केलेल्या आहेत. मग अध्ययनाच्या पद्धती पण कोणत्या कोणत्या आहेत, सर्व पद्धती आम्ही वापरतो असं नाही, एक ह्या वेळेला मला निश्चित कोणती वापरायची आहे, ती कथनाची आहे का ती संवादाची आहे का ती खेळाच्या स्वरूपात आहे, ती प्रश्नोत्तराच्या स्वरूपात आहे, हा सगळा नीट विचार त्याच्यात व्हायला पाहिजेत. प्रत्येक कृती व्हिडिओ क्लिपच्या मागे काही कृती दिलेल्या आहेत, त्या एक किंवा दोन ह्या उदाहरणार्थ आहेत, पण तुमच्याकडनं त्या चार किंवा पाच व्हायला पाहिजेत. म्हणजे मग ती विविधता येते, कारण मग मुलं जे कंटाळतात बाई हे झालं हे नको तसं नाही आहे, नवीन काय आहे. तुमच्या पोतडीमध्ये सतत नवीन काहीतरी वेगवेगळ्या कृती आल्या पाहिजेत आणि हे फक्त आम्ही रस्ता दाखवलाय, पुढे तुम्हाला वाढवायचंय त्याच्यामध्ये, त्यामुळे त्या क्षय करायच्या. आणि नवीन शब्द कोणते आहेत त्या व्हिडिओ क्लिपमध्ये किंवा त्या पाठामध्ये याचाही उल्लेख केलेला आहे आणि त्या नवीन शब्दांकरता कोणते अनुभव द्यायचे, त्याचा सराव कसा करायचा, ते लक्षात राहण्याकरता काय केलं पाहिजे हे तुम्हाला विचार करायला सोपं आहे. म्हणजे महत्वाचे की वर्ड्स कोणते आहेत हे लक्षात आणून दिलेले आहे,
म्हणजे मला या हे सगळं काम करणाऱ्या अदितीताई, स्वातीताई, शुभांगीताई आणि शैलजाताई यांना मनपूर्वक धन्यवाद द्यायचे, कारण त्यांनी ते इतका विचार केलाय. म्हणजे दिसायला ती 7-8 मिनिटाची क्लिप दिसते, पण त्याच्यातल्या प्रत्येक शब्दाचा विचार केलेला आहे. आणि तुमच्याकरता खरोखर अगदी नवनीत सारखं पुस्तक तयार केलेलं आहे. नवनीत हा शब्द वापरते म्हणजे खरं तो दोरद्व्यार्थी आहे अशा ह्याच्यात, कि ते कसं प्रमाणित वाटतं नवनीत ना, म्हणजे त्यांनी सांगितलं ना ते आहे नाही, इतकं तुम्ही ते प्रमाणित किंवा चांगल्या पद्धतीने बघा. पण त्याचबरोबर त्याचा विचारही करा, आम्हाला फीडबॅक द्या, आवडलं नाही तर सांगा, कारण त्याच्यात दुरुस्ती व्हायला मदत होते. द्विभाषा हे यातलं सूत्र हे लक्षात ठेवा, म्हणजे साईन लँग्वेजचा उपयोग केलेला आहे पण द्विभाषा पद्धतीने शिकवायचं आहे, कारण मुलांना लेखन वाचन कौशल्य आलीच पाहिजे. आणि जन्मिताईने सांगितलं की त्यांनी केलेला हा जो प्रयोग आहे उत्तम उदाहरण आहे. आज कर्णबधीर मुलं मागे का पडली, कारण त्यांची लेखन वाचन कौशल्य विकसित झाली नाही. ती कशी करायची आम्हाला समजलं नाही, आम्ही समजवण्याच्या ह्याच्यात राहिलं. आता सगळं तयार आहे तुमच्या पुढे, आता तुम्हाला मल्टीमीडिया म्हणजे ह्याच्यासारखं उत्तम माध्यम नाही, म्हणजे आवाजाच्या माध्यमातून आहे हे आपल्याला समजू शकेल, पालकांना लक्षात येईल. सबटायटल्स आहेत, लिखित स्वरूपात आहे, दृश्य स्वरूपात आहेत आणि साईन, चार गोष्टी एका वेळेला जेव्हा दिल्या जातात ना, त्याच्यासारखं उत्तम काही नाही. कारण मल्टी सेन्सरी, मेंदूला सर्व बाजूने संवेदना मिळणं हा फार महत्वाचा भाग आहे, त्यातनं हे सगळ्यात लक्षात राहतं, त्यामुळे हे फार महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये थोडासा मी एक थोडं विषयांतर करते, पण तरी आपल्या महत्वाचं आहे. पल्लवीताई ती एक स्लाइड फक्त हे कराल का, शेअर कराल का? सॉरी, शेजारच्या बिल्डिंग मध्ये काम चाललंय आणि मी थांबू शकत नाहीये, खूप आवाज येत असेल त्यामुळे माझा नाईलाज आहे त्याच्यामध्ये जरा. आणि माझ्या घरी लाईट नसल्यामुळे मी धावत धावत क्लिनिक मध्ये येऊन जॉईन झाले म्हणून जरा गडबड झाली. बरं, हा नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर किंवा गॉशियन कर असं जे म्हटलं जातं, हा दैनंदिन जीवनात सगळीकडे लागू असतो. हा मानसशास्त्राच्या विषयातला एक भाग आहे, त्याला बेल शेप कर वगैरे पण म्हणतात. पण शिक्षकांचं सरांना क्षमता कशा, मुलांच्या क्षमता कशा, कारखान्यात काम करणाऱ्या लोकांचं आउटपुट कसा, या सर्व गोष्टी आपल्याला याच बेलशेपमध्ये दिसतात. म्हणजे याचा अर्थ काय राहतो, मध्यभागी जो शून्यावरती एक लेख आलेख आहे त्याच्या अधिक बाजूला काही गोष्टी आहेत, काही उणे बाजूला आहेत. अधिक म्हणजे प्रगती चांगल्या प्रकारे होणारी आहे आणि निगेटिव्ह साईड म्हणजे ते त्याच्यापासून कमी आहे अशा ह्याच्यात. तर आपला कायम भर असतो की आपण जास्तीत जास्त चांगलं व्हावं. आणि आम्ही म्हणतो आमचे कर्णबधीर मुलं ही मागे आहेत, आमच्याकडे काही नाही आहेत. तर आज दुर्दैवानी स्थिती अशी आहे, आपली कर्णबधीर मुलं ही जास्तीत जास्त उणे भागाकडे आहेत, म्हणजे या आलेखाच्या डावीकडे आहेत. त्यांच्या क्षमता कमी आहेत म्हणून नाही आहे, त्यांना समजत नाही म्हणून नाही आहे, साधनांची कमी होती आणि त्यामुळे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हतो आणि म्हणून त्यांच्या क्षमता किंवा त्यांचा परफॉर्मन्स, त्यांचा काय येतं हे दाखवणं सिद्ध करण्यामध्ये ते कमी पडत होते किंवा आपण मोजण्यात कमी पडत होतो. पण आता मला म्हणायचंय की आता तुमच्या हातात सगळं काही आहे, तर आपली ही मुलं अधिक चिन्हाकडे कशी वळतील या बाजूला, याचा जास्तीत जास्त जर विचार केला तर हे साध्य होईल. कारण शेवटी उद्दिष्ट काय आहे, सर्वसामान्य मुख्य स्त्रोतामध्ये या मुलांना आणायचंय आणि त्याच्याकरता आपल्याला हे ह्या हा बेलशेप करच लक्षात ठेवला पाहिजे, आपली मुलं डावीकडनं उजवीकडे जास्तीत जास्त कशी येतील. आत्ताचं एक ऑलिम्पिकचं उदाहरण मी ह्याच्यामध्ये जरा मुद्दामून देते. ऑलिम्पिक ज्या स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये 15,000 खेळाडूंनी भाग घेतलेला होता. आता हे त्या त्या देशातले सर्वोत्तम खेळाडू होते, त्या त्या देशांमधले त्यांनी काहीतरी साध्य केलंय आणि ते इथे आलेत. आणि पदकं किती, फक्त 3,000 पदकां मानकरी ठरले. पुन्हा एकदा आपण बघितलं तर याच बेलशेप कर्वमध्ये ते दिसतील की त्यांचा सगळ्यांचा प्रयत्न होता उजव्या बाजूला जायचा, पण वेगवेगळ्या कारणांनी ते क्षमतांमध्ये कमी जास्त. त्यामुळे हे युनिव्हर्सल आहे, हे असंच पद्धतीने असतं. कर्णबधिरांकरता वेगळं नाही आहे, कर्णबधिरांकरता आपण कमी लेखायचं नाही आहे, त्यांना हे जमणार आहे, आपल्याला ते साध्य केलं पाहिजे. आणि आजपर्यंत कमी होती
ती त्यांच्याकरता योग्य अभ्यासक्रम नसण्याची, त्यांच्याकरता शैक्षणिक साधनं नसण्याची, आणि गेल्या 4-5 वर्षामध्ये त्याच्यामध्ये खूप बदल होतोय. त्यांना पुस्तकं टेक्स्टबुकचं अनुकूलन केलेलं आहे, व्हिडिओ क्लिप्स आहेत, ऑडिओ क्लिप्स आहेत, म्हणजे साईन लँग्वेज आता शिक्षकांनी स्वीकारली आहे. तर या सगळ्याचा विचार केला, पल्लवी ते काढली तरी चालेल, धन्यवाद. तर या सगळ्याचा विचार केला तर आपल्या मुलांचं भवितव्य खूप उज्ज्वल आहे. आणि आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा जर विचार केला तर हे आनंददायी शिक्षण व्हायला पाहिजे, हे ताणविरहित व्हायला पाहिजे, आणि तरी ते प्रभुत्व पातळीवर व्यक्ती म्हणून घडण्याकरता कशा प्रकारे होऊ शकेल याचा विचार याच्यात केलेला आहे. आणि सुदैवाने ह्या वेळेला आपण थोडेसे काळाच्या बरोबर किंवा थोडे पुढेही आहोत, म्हणजे अजून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा राज्यस्तरीय आराखडा तयार व्हायचा आहे, पण त्यातले विचार आपण लक्षात घेऊन कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे आपण मागे राहणार नाही, आपण इतर मुलांच्या बरोबरच सामान्य मुलांबरोबर हातात हात घालून जाणार आहोत, आणि त्यामुळे आम्ही तुमच्या बरोबर आहोत, तुम्ही आम्हाला साथ द्या. आणि मागच्या वर्षी 150 व्हिडिओ क्लिप झाल्या, यावर्षी 100 करायचं उद्दिष्ट आहे, आणि लवकरच आपण 1000 जाऊया, कारण आम्ही तुम्हाला साधन पुरवत राहू, तुम्ही मुलांपर्यंत पोहोचत राहा, एवढीच माझी विनंती आहे. आणखीन 75वा स्वातंत्र्य दिन आपण म्हणजे आता उद्या साजरा करणार, 75 वर्षामध्ये खरी पहाट कदाचित आताच दिसायला लागली असं म्हणूया. आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. धन्यवाद ताई, खूप छान मोलाचं मार्गदर्शन झालेलं आहे, आणि सगळ्यांनी प्रत्येक शब्द लक्षात ठेवण्यासारखा आहे आणि त्याच्यावर विचार करण्यासारखा आहे. आता आपण कार्यक्रम पुढे नेऊयात. आमच्या सर्व शिक्षक सहकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी मिलिंदराव आपले मार्गदर्शन आवश्यक वाटते, तर आपण मार्गदर्शन करावं. मिलिंदराव. आवाज कमी येतोय मिलिंदराव. आता येतोय? हो येतो येतो. आताच माझा परिचय करून देताना असा उल्लेख केला की मी या शाळेचा विद्यार्थी आहे, आणि त्याचा पुढे जाऊन मग मी म्हणतो, गमतीने म्हणतो की मी अजूनही शाळेतच आहे. साधारणतः 1989 ची घटना आहे. मी 10वीला होतो आणि बिहारला भूकंप झाला आणि त्याच वेळेला मोठा पूरही आला. आता काय करायचं, सगळे मोठे कार्यकर्ते मदत कार्यासाठी म्हणून गेले. प्रबोधिनीत हे शिकवलं जातं किंबहुना प्रबोधिनीच्या रक्तात आहे असं म्हणायला हरकत नाही की जिथं जिथं अडचणी निर्माण होतात, देशापुढचे प्रश्न निर्माण होतात, तिथे तिथे प्रबोधिनीचे कार्यकर्ते धावून जातात. आणि किती तर काय महत्वाच्या सभा, काय आपण ज्याला जनरल बॉडी मिटिंग म्हणतो, ती सुद्धा रद्द करून जाण्याची पद्धत प्रबोधिनीत आहे. त्यापुढे मग आमची 10वी ती काय, त्यामुळे 10वीचं वर्ष असून डिसेंबर महिन्यात, मार्च महिन्यात 10वीची परीक्षा, डिसेंबर महिन्यात हा भूकंप झालेला. मी आणि माझा सगळा वर्ग हा धावून त्या बिहारच्या भागामध्ये भूकंपग्रस्तांना मदत करायला गेलो होतो. तिथे मदत करायला गेल्यानंतर वेगळं साहित्य खरेदी केलं वगैरे वगैरे, आणि ती काय मदत करण्यासाठी आवश्यक श्रम कार्य होतं ते केलं, आणि वस्तूंचं कार्य जे आहे ते करायचं होतं. ते करत असताना आमचे जे मार्गदर्शक होते डॉक्टर विवेकराव कुलकर्णी यांनी आम्हाला सांगितलेली एक छोटीशी गोष्ट लक्षात आली आणि ती मुद्दाहून नमूद करू इच्छितो. त्यांनी मला सांगितलं की मदत कार्याला आपण गावामध्ये जाणार नाही आहोत, गावात आवश्यक असेल तर ती करूच, पण सर्वात आधी मदत आपण कुठे करायची तर गावाच्या आजूबाजूला ज्या सगळ्या वस्त्या असतात ना, त्या वस्त्यांमध्ये जाऊन तुम्ही आधी शोध घ्या की तिथे मदत पोहोचली आहे का, तिथे काय परिस्थिती आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की गावाच्या मुख्य भागात नसलेल्या वस्त्या म्हणजे काय असतात, कोणत्या वस्त्या असतात की ज्या गावाच्या मध्यभागात नसतात, तर ज्यांना थोडस गावाने लांब ठेवलेलं असतं,
म्हणजे आम्हाला सांगितलं की ती धनगर वस्ती आधी जाऊन शोधा आणि तिथे मदत पोहोचले का ती बघा. ही प्रबोधिनीच्या कामाची पद्धत आहे. ही सर्वात मदत कोणाला जास्त लागणार आहे तिथे आपण पोहोचलो पाहिजे. मुख्य गावात तर काय मदत पोहोचणार आहे, तिथे सरकारी मदत पण पोहोचेल. मोठे दानशूर व्यक्ती आहेत त्या सगळ्या पोहोचतील तिथपर्यंत. किंबहुना बऱ्याच वेळेला असं घडतं की तिथेच मदत पुन्हा पुन्हा पोहोचते, पण हे गावापासून थोडस लांब असलेली जी धनगर वस्ती असते त्यांना मदत पोहोचत नाही, कारण ती धनगर वस्ती असते. प्रबोधिनीच्या रक्तामध्येच असं आहे की जिथं गरज तिथं आम्ही, आणि जिथं जास्त गरज तिथे आम्ही सर्वात पहिले. आणि मग त्यानंतरच्या अनेक काळामध्ये असे मदत कार्य झाले आहेत त्याच्या भानगडीत मी आता पडत नाही, ते खूप गोष्टी सांगता येतील. सांगायचा हेतू हा होता की एका बाजूला प्रबोधिनी म्हणजे एलाइट क्लास असं वाटतं, त्यात प्रबोधिनीची चूक नाहीये. प्रबोधिनीच्या ग्रामीण भागातही शाळा आहेत, तर प्रबोधिनी आदिवासी भागात शाळा चालवलेल्या आहेत, साळुंब्रेला चालवलेल्या आहेत, हरळीला सुद्धा शाळा चालवलेली आहे. प्रबोधिनी ग्रामीण भागात जाऊन पाणी प्रश्नावरती काम करते, स्त्री शक्ती प्रबोधनावरती पण काम करते, विहिरी खोल केल्यात, व्हॉट नॉट, म्हणजे देशापुढचा जो जो प्रश्न आहे तो कामाला हाताशी घ्यायचा आणि त्याच्यावरती काम करायचं, ही प्रबोधिनीची पद्धत आहे. दुर्दैवानं मीडियाला, माध्यमांना जे दिसतं लगेच ते पसरवण्याची पद्धत आहे, त्यामुळे बऱ्याच वेळेला असं वाटतं की प्रबोधिनी एलाइट क्लाससाठी काम. आज आपण कर्णबधिरांसाठी म्हणून एका फिल्मच प्रतिज्ञेचं प्रकाशन केलं आणि असा मोठा संचच आपण आता तयार केलेला आहे. ही आजची अत्यंत आनंदाची अशी गोष्ट आहे, कारण मगाशच्या माझ्या बोलण्यामध्ये जे मी म्हटलं की सर्वात जास्त गरज जिथे तिथे आपण पोहोचलं पाहिजे, आणि अशी जिथं गरज आहे तिथे आज आपण अजून कामाला सुरुवात केली. पण तसं म्हटलं तर हा प्रबोधिनीचा दुसरा प्रयोग आहे. प्रबोधिनींनी सुमारे 12 वर्षापूर्वी ब्रेल लिपीतनं छातप्रबोधनचा अंक काढला. त्याच वेळेला ह्या सगळ्या ज्यांना अधिक मदतीची गरज आहे, मदतीची नाही म्हणणार मी, वेगळ्या साधनांची गरज आहे एवढंच मी म्हणेन, आणि अशासाठी काहीतरी केलं पाहिजे असं म्हणल्यानंतर सुमारे 12 वर्षापूर्वी छातप्रबोधननी त्यांचा तो दिवाळी अंक आहे, छातप्रबोधन नावाचं मासिक आहे, कुमारांसाठीचं आहे, युवकांसाठीचं आहे, इंग्रजी माध्यमातनं आहे, मराठीतनं तर आहेच आहे, मासिक आहे मराठीतलं, त्यातलं दिवाळी अंक जो आहे तो ब्रेल लिपीत काढायला ही सुरुवात केली. आणि त्यामुळे समाजातल्या सगळ्या लोकांसाठी ज्या ज्या प्रकारची गरज असेल त्या त्या ठिकाणी प्रबोधिनी ही पोचते. आणि आज मला वाटतं की आजच्या या कृतीनं समाजापर्यंत हा संदेश नक्की अधिक चांगल्या रीतीने पोहोचेल की जिथे गरज तिथे आम्ही. हे साहित्य निर्मिती ही सोपी गोष्ट नाहीये. मला लक्षात आणून द्यायचं आहे की ही जी एक फिल्म 8 मिनिटाची होती, आत्ता कल्याणी त्यांनी त्यांच्या बोलण्यात उल्लेख केला, त्याच्यातनं मला एकदम क्लिक झालं म्हणून थोडस एलॅबोरेट करतो. आपल्याला सध्याच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमुळे किंवा ते काय रियल शॉर्ट्स टिकटॉक असे जे काय सगळे गोष्टी आता आपल्या याच्याकडे पोचतात भराभर, त्याच्यातल्या म्हटलं तर विनोदी पण म्हटलं तर अशा कमी दर्जाच्या चीप अशा फिल्म्समुळे आपण बऱ्याच वेळेला फिल्म्सकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन खूप चीप झालाय. आपणही त्याला सहज उडवून लावतो. चांगल्या दर्जाच्या फिल्म्स बनवणं ही काही सोपी गोष्ट नाही, ते काही येऱ्यागेऱ्याचं काम नाहीये. एक 2 उदाहरणं आपल्याला देतो. आपण सगळेजण डिस्कवरी चॅनल बघत असाल. डिस्कवरी चॅनलवरती आपण विज्ञानातलं बरंच काय काय बघत असतो. एक छोटस उदाहरण घेऊया. फूल आहे, फुलावरती एक कीटक येतो आणि तो बसतो तिथे, आणि तिथे झालेलं परागीभवन हे आपल्याला साधारणतः 1 ते 1.5 मिनिटांमध्ये तिथं दाखवलेलं असतं. आता हे 1 ते 1.5 मिनिटाचं शूटिंग करण्यासाठी किंवा तो शॉट मिळवण्यासाठी
कॅन यू इमॅजिन किती वेळासाठी तो कॅमेरा फोकस करून बसायला लागला असेल, किती वेगवेगळ्या अँगलवरनं शूटिंग घ्यायला लागले असतील, काय करायला लागलं असेल, किती एडिटिंग करायला लागलं असेल, आणि ती जी 1.5 मिनिटाची आपण एक शॉर्ट 1.5 मिनिटाचा शॉर्ट बघतो त्यासाठी तासन तासाचं रेकॉर्डिंग हे करायला लागतं. लोक जेवण खाण विसरून हे जे कॅमेरामन असतात, जे एडिटर असतात, ते त्यांचं आयुष्य सोपं नसतं. आपल्याला ती 1.5 मिनिटाची क्लिप आपण टीव्हीवरती बघताना, पॉपकॉर्न खात बघत असताना, चहा पीत बघत आवडली नाही असं म्हणून सहज उडवून लावतो, ते तेवढं सोपं गोष्ट नाहीये. आपल्यासाठी ते तयार करणाऱ्यांचं काय रक्त आटत हे जर का आपल्याला थोडस समजून घ्यायचं असेल तर जेन गुडालची गोष्ट ऐका. त्यांनी त्या माकडांच्या वरती जे केलेलं काम आहे ते अगदी जवळून समजून घ्यायचं. अख्खं आयुष्य आपल्यासारखं शहरामध्ये किंवा छान खोलीमध्ये एसी रूम मध्ये बसून त्यांनी ते केलेलं नसतं काम, प्रत्यक्ष जंगलामध्ये भटकत भटकत आणि आयुष्याचा मोठा भाग तिथे घालवलेला असतो. आणि हे एवढंच नाहीये बर का, म्हणजे आयुष्य घालवलं नाही, आयुष्य दिलंय पण, म्हणजे त्याच्यात जीव पण गेलाय. तुम्ही सगळ्यांनी त्या स्टीव्ह एरविनची गोष्ट ऐकली असेल. स्टीव्ह एरविन हा डिस्कवरीवरचा अतिशय प्रसिद्ध, मला खूप आवडतात त्याच्या फिल्म्स, आवडायच्या म्हणजे आता नाहीये तो. तो कसा गेला माहितीये का, तो फिल्मचं शूटिंग करताना गेला, तो शार्कस शूटिंग करत होता, समुद्राच्या खालती पाण्याच्या खालती होता, ऑक्सिजनचं सगळं सिलेंडर्स आणि सगळं लावून केलेला होता, आणि जाता जाता एक छोटासा मासा स्टिंग रे म्हणतात त्याला, त्याचा एक काटा त्याला लागला, नको त्या ठिकाणी लागला, म्हणजे फुफ्फुसात गेला आणि ते फुफ्फुस पंक्चर झालं आणि तिथनं पाणी आतमध्ये जाऊन तो मेला. कॅन यू इमॅजिन किती धोका पत्करून ही सगळी मंडळी काम करत असतात. आणि आपण सहज ती फिल्म काय नाही आवडली बरोबर का असं आपण करायला जातो. हे सगळं जे काही शैक्षणिक उपक्रम संशोधिकेने केलेलं साहित्य आहे याच्या पाठीमागचे कष्ट आपण थोडेसे या निमित्तानं लक्षात घेऊया, एवढंच मला आपल्या सगळ्यांच्या लक्षात आणून द्यायचं आहे. आणि त्यामुळे ते साहित्य वापरणं एवढे तरी कष्ट आपण घेऊया. त्यांनी दिवसाचे रात्र केली आहे, इथे ERC मध्ये लोक रात्री रात्रभर बसून एडिट करत असताना मी बघितली आहे. आपण सगळेजण शाळा संपली की 5:30 वाजता घरी जातो, ही एडिटर मंडळी दिवस रात्र काम करत असतात. इथे कित्येक वेळेला तिथे जेवणाचा डबाही तिथे येऊन पडलेला असतो आणि काम एका बाजूला चालू असतं, कारण वेळ हातात नसतो, दबाव असतो कामाचा खूप मोठा. सो ही सोपी गोष्ट नाहीये. पण दुसऱ्या बाजूला मला हेही लक्षात आणून द्यायचं आहे, आता कल्याणी त्यांनी पुन्हा त्याचा ओझरचा उल्लेख केला, आम्ही थोडस त्याच्या खोलात जाऊ इच्छितो. आपण आता ऑनलाईन क्लासेस चालवतो आहोत आणि ऑनलाईन शिक्षण देतो आहोत, आणि हे देत असताना बऱ्याच क्लासेसच ऑनलाईन याचं पेव फुटलंय, म्हणजे बायजूज आणि वेदांतू व्हॉट नॉट, म्हणजे मी यादी सगळी घेत नाही. यू जस्ट कांट इमॅजिन त्यांचं प्रॉफिट मार्जिन 5 पट वाढलंय आणि कोट्यवधी काही हजार कोटींचा प्रॉफिट त्यांनी गेल्या वर्षभरात मिळवलाय. बिझनेस, इट्स अ बिझनेस, बिझनेस झालाय. तर बिझनेस झाला याच्याबद्दल मला वाईट वाटत नाहीये, त्याच्याबद्दलची असूया नाहीये माझ्या मनात, पण मला काय म्हणायचं ते लक्षात घ्या की ऑनलाईन शिक्षण आलं म्हणजे शिक्षण सुधारलं असं कधीच होणार नाहीये, असं होऊ शकत नाही. बायजूजचे क्लासेस आपल्याला व्हॉट्सअपवरती सॉरी ऍपमध्ये मिळाले आणि मी ते मुलांना दाखवले म्हणजे मुलांपर्यंत ते पोचलं असं कधीच होणार नाहीये, त्यातनं शिक्षण घडत नाही. याची मी 2 उदाहरणं आपल्याला देऊ इच्छितो. पहिलं एक स्टॅटिस्टिकल उदाहरण आहे. तुम्ही जर का आता कोर्सेराचा आपल्याला माहितीये तो सर्वात आधी किंवा खान अकॅडमी वगैरे असे सगळे प्लॅटफॉर्म आधी आले, या सगळ्यांचा सक्सेस रेट बघितला का हो कधी? सक्सेस रेट म्हणजे मला काय म्हणायचंय, 100 जणांनी प्रवेश घेतला तर तो कोर्स किती जणांनी पूर्ण केला? सांगायला दुःख होत
ही फक्त 15% सक्सेस रेट आहे. 100 जणांनी एखाद्या कोर्सला कोर्सेरावरच्या ऍडमिशन घेतली तर फक्त 15 जण त्याच्यातले पूर्ण करतात. आणि ते सगळेजण करणारे कोण असतात तर ते ऍडल्ट असतात, प्रौढ असतात. म्हणजे काय की साहित्य खूप चांगलं आहे उपलब्ध म्हणजे त्याचा उपयोग होतोच असं नाही. आपण तर अजून विद्यार्थ्यांवरती काम करणार आहोत, त्यांच्या प्रेरणा टिकवण्यासाठी आपल्याला शिक्षक म्हणून काम करायला लागेल. हे चांगलं साहित्य एक साधन आपल्या शिक्षकांच्या हातात आज साधन केंद्राने दिलंय, पण शिक्षकांनी त्याची मुलांची प्रेरणा वाढवणं आणि कल्याणी त्यांनी सांगितलं तसं त्या आपल्या लेसन प्लॅन मध्ये या साधनाचा योग्य तो उपयोग करून घेणं हे मला खूप महत्वाचं वाटतं. दुसरं एक उदाहरण देतो. पुण्यामध्येच एक मोठी शाळा आहे, नाव घेत नाही मी त्याचं, पण त्याच्या संचालकांनी एक मोठा प्रयोग करायचं ठरवलं आणि त्यांनी असं ठरवलं, हा साधारणतः 10 ते 15 वर्षापूर्वीचा प्रयोग आहे, त्यांनी असं ठरवलं की शाळेमध्ये शिक्षक नावाची गोष्टच नको. वैतागले असेल विचारे, त्यांना वाटलं असेल की हे शिक्षक ना रजा मागतात, हे शिक्षक पगार वाढ मागतात, ते वर्गात जाऊन बहुधा शिकवत नाहीत, काही वेळेला चुकारपणा करतात, त्यांच्यात भांडतात, असं बरंच काहीतरी वाटलं असेल. त्याला वाटलं की संगणक महत्वाचा आणि आपण असं करू की शिक्षकाच्या ऐवजी संगणकाला सगळं काम देऊ. आणि मग त्यांनी व्हिडिओज रेकॉर्ड केले, चांगल्या शिक्षकांचे व्हिडिओज रेकॉर्ड केले आणि एक सपाटाच लावला त्यांनी वर्गामध्ये, काय मुलं आली की काय करायचं, तर त्यांनी व्हिडिओ बघायचा आणि शिक्षकाने तिथं थांबायचं, पण त्यांनी काय करायचं, दुसऱ्यांनी केलेला व्हिडिओ तिथं दाखवायचा. आणि असा त्यांनी प्रयोग केला केला केला. आजची घटना, आजची स्थिती अशी आहे की त्यांना हे सगळा प्रयोग मागे घ्यायला लागला, कारण फक्त व्हिडिओ दाखवणं म्हणजे फक्त सिनेमा दाखवणं ह्यानी शिक्षण होत नाही. शिक्षण वर्ग हा काही सिनेमा हॉल नाहीये. आणि सिनेमा हॉल मध्ये थिएटर मध्ये जाऊन एक सिनेमा लावला आणि मग काय आपण काय त्या जो टॉर्च घेऊन दाखवणारा जागा दाखवणारा असतो त्याच्यासारखं फक्त आपण मुलांना हाकललं आणि शांत बसवलं म्हणजे शिक्षण नाही होत. तर त्यासाठी मुलांच्या मनामध्ये आधी प्रेरणा निर्माण करायला लागते, हा व्हिडिओ कशासाठी आहे हे निर्मिती करायला लागते, ते व्हिडिओ दाखवावा लागतो, पॉज करून दाखवायला लागतो. आत्ता 2-3 तायांनी उल्लेख केला की तो पुन्हा पुन्हा दाखवा. आणि एवढंच नाही तर त्याच्यानंतर एक वर्कशीट द्यायला लागतं, होमवर्क द्यायला लागतो किंवा काम द्यायला लागतं की अरे हा व्हिडिओ किती समजला. आणि आम्ही पुढे जाऊन असं करायचो की त्याची समरी सुद्धा द्यायचो. पण लक्षात राहायला पाहिजे, व्हिडिओ बघितला सिनेमासारखा आणि गेला उडून असं नाही होऊन चालत. तर शिक्षणात हे महत्वाचं साधन आलंय हे आपण लक्षात ठेवूया. पंचज्ञानेंद्रियाचा उपयोग कल्याणी त्यांनी उल्लेख केला, पंचज्ञानेंद्रियाचा उल्लेख झाल्यामुळे नक्की ठाशीव आहे, उपयुक्त साधन आहे, त्याचा आपण अधिक चांगला नक्की उपयोग करून घेऊया असं मला वाटतं. सांकेतिक भाषेचा उल्लेख झाला, एनईपी मध्ये भाषा म्हणून आलाय आणि एनईपीत असा उल्लेख झालाय की तो सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिकवावा. याचा अर्थ काय असेल? याचा अर्थ सांकेतिक भाषा शिकवण्याने कशाचा तरी विकास होतोय. ज्यांनी बुद्धिमत्तेच्या बाबतीत जर अभ्यास केलाय त्यांच्या असं लक्षात येईल की बुद्धिमत्तेचा सिम्बॉलिक नावाचा एक महत्वाचा पैलू हा बुद्धीच्या विकसनाचा भाग हा सांकेतिक भाषा शिकल्याने होतो. मला पहिल्यांदा आश्चर्य वाटलं, तर अरे लोकांना जर्मन शिकू देत, फ्रेंच शिकू देत, नंतर काय संस्कृत शिकू देत, पाली शिकू देत, हे सांकेतिक भाषा कशासाठी? मला एनईपी वाचताना फार त्याचा अर्थ त्यावेळेला लागला नव्हता, मला जरा हे फॅड वाटलं होतं. पण आता लक्षात येत आहे की ती सांकेतिक भाषा किती महत्वाची असते आणि त्यातनं बुद्धिमत्तेचा एक महत्वाचा पैलू विकसित होतो. तर असं आजच्या चांगला योग आहे असं मला वाटतं. या सगळ्या निमित्तानं एक वेगळ्या दिशेने पुन्हा एकदा विचार करायला मला ही संधी मिळाली. सगळे वक्ते बोलत होते त्यावेळेला माझ्याही मनात अनेक गोष्टींची उजळणी झाली. ज्ञानप्रबोधिनी हे शैक्षणिक साधन केंद्र आणि शैक्षणिक उपक्रम संशोधिका साधारणतः 1992 च्या आसपास सुरुवात केली.
त्यावेळेला मनात असं होतं की पुण्यामध्ये, निगडीमध्ये, साळुंब्यामध्ये, सोलापूरमध्ये जे काही शिक्षणातले प्रयोग आहेत ते सगळ्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत. ते बेट नाही होता कामा, तर ते सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि आज मला असं वाटतं की ते बेट आणखीन मोठं झालंय, आणखीन विस्तारलंय, आणखीन एका मोठ्या परिवाराला आपण आपल्या या सगळ्या गटामध्ये सामील करून घेतो आहोत. याचा अतिशय आनंद होतो. आणि प्रबोधिनीच्या हेतूकडे आपण आधी एक चांगलं पाऊल पुढे टाकलंय असं नक्की वाटतं. मग अशी म्हटलं तसं की या सगळ्यामध्ये अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारचे कष्ट घेतलेत. पल्लवीताई आणि त्यांची टीम दिवस रात्र काम इथे करतच असते, त्यांचंही खरोखरच मनापासून कौतुक आणि आभार. आणि हे सगळं अर्थाशिवाय जमत नाही. आणि त्यामुळे ज्यांनी ज्यांनी हल्ली बाहेरून मदत केली असं नाही म्हणत, आर्थिक मदत करणाऱ्या हे पार्टनर असतात, या सगळ्यामध्ये सहभागीच असलेले सदस्य असतात. कारण त्यांना त्यांच्या त्या हृदयापर्यंत पोहोचलेलं असतं की अरे हे कशासाठी चाललंय. तर असे आपले काय सुहृद आणि कल्याणीताई तर परिवारातलेच सदस्य आहेत. कल्याणीताईंच्या मुळे आपली वाना दांडेकर शिक्षक प्रशिक्षण केंद्राची सुरुवात ही झाली आहे. त्यांचा मुलगा आपल्या प्रशालेचाच विद्यार्थी आहे, त्याला मी शिकवलंय, त्याचं दलही घेतलेलं आहे. तर आपल्या प्रवीणच्या परिवारातल्या अतिशय जवळच्या सदस्य आहेत. आणि दीप्तीताई सुद्धा आपल्या परिवारातल्या त्या आपल्या माजी विद्यार्थीच आहेत आणि त्या अनेक अर्थाने आपल्याला वेगळ्या प्रकारची मदत हे करत असतात. या सगळ्यांचे खरोखर मनापासून आभार, धन्यवाद. आज इथे आपले इथे बोलले नाहीत, पण मौनात राहून मागणं, पडद्याच्या मागणं जे आपल्या सगळ्यांना ऐकतायत, ते डॉक्टर अजितराव कानिटकर यांचंही मनापासून आभार. त्यांच्यापासून खूप शिकायला मिळतं. देशभरातल्या वेगवेगळ्या शिक्षण पद्धती, सामाजिक परिस्थिती यांचा खूप गाढा अभ्यास त्यांचा आहे. आणि ते सगळे सध्या आपल्या शैक्षणिक संशोधन केंद्र संशोधिका, ज्ञानप्रबोधिनी संशोधिका याचे ते कार्यवाह म्हणून जबाबदारी सांभाळतात. तर त्यांच्या प्रेरणेतनं हे अनेक वेगळ्या प्रकारचे दिशा घेणारे प्रकल्प हे होत असतात. तर त्यांचेही मनापासून आभार, धन्यवाद. मला आज इथे आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद सर, खूप छान मार्गदर्शन झालं. आणि खरंच या बेटावर आम्हाला यायला मिळालं आणि राहायलाही मिळतंय आणि कामही करू, असं मी सगळ्या आमच्या विशेष शिक्षकांच्या तर्फे तुम्हाला ग्वाही देते. म्हणजे मी मिडल पॉइंट असल्यासारखं आहे, मला पल्लवीताईंचं कामही दिसतं आहे, मला माझ्या शिक्षकांचं कामही दिसतं आहे आणि आम्ही लेखक मंडळीत पण होतो, त्यामुळे मला सगळीकडनं हे काम बघता आलं आणि याच्यासाठी मी खूप स्वतःला भाग्यवान समजते. हे सगळं काम उभं राहत असताना सरांनी सांगितलं तसं आपल्याला खूप जणांचं योगदान मिळतं आणि सगळ्यांच्या मदतीचा हात मिळतो, त्या सगळ्यांचे आभार मानल्याशिवाय ह्या कार्यक्रमाची सांगता होऊच शकणार नाही. पल्लवीताईंची टीम असं म्हणून नुसतं चालणार नाही, खरंच पल्लवीताईंची टीम छोटीशी असली तरी अफाट काम करणारी आहे आणि किती वेळेला दुसत्या आणि हे सगळं चाललेलं असतं हे खरंच, म्हणजे एक व्हिडिओ बनवणं सर म्हटले तसं सोपं नाहीये. आम्ही लिहून दिलं त्याप्रमाणे लगेच त्याचं शूटिंग झालं असं होत नसतं, त्याच्यात खूप बदल करावा लागतो, परत तो लेखकांना विचारावा लागतो असा करू का, असंच म्हणायचंय ना, हे खूपच अवघड काम आहे आणि त्यासाठी आपण ह्या सगळ्यांचे आभार मानणार आहोत. आम्ही सर्व लेखक मंडळी, सांकेतिक भाषेतील टीम, टायपिंगचे काम केलेल्या विद्याताई पोंक्षे, प्रूफ रिडिंगचे काम करणाऱ्या भाग्यश्रीताई हर्षे, व्हिडिओ एडिटर विशालदादा सुतार, कॅमेरामन प्रतीकदादा भिसे, डिझाईन करणाऱ्या नीलाक्षीताई कपलाने, लेआउटचे काम केलेल्या कल्याणीताई शिनकर, फोटोग्राफर देवदत्त कशाळकर, ज्ञानप्रबोधिनी कला शिक्षक मिलिंद संत, संगीतकार जितेंद्र कुलकर्णी, डॉक्टर गिरीश गोडबोले, या सर्वांच्या योगदानाबद्दल मी शैक्षणिक साधन केंद्रातर्फे आभार मानते. आणि मर्क ग्लोबल सर्व्हिस सेंटर आणि प्रेषण टेक्नॉलॉजीचे आर्थिक पाठबळ दिल्यामुळे खूप आभार मानते. आणि आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येऊयात. आपल्या मुलांनी मूळ संकल्पना
मूळ विषय समजावून घ्यावेत. येणाऱ्या परिस्थितीशी होणाऱ्या बदलांच्या वेगाशी मेळ घालण्यासाठी तयार व्हावे. साधन पुस्तिका त्यासाठी नक्कीच उपयोगी होईल असा विश्वास वाटतो. 75व्या 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला आपण नवीन नवीन गोष्टींचे असेच प्रशिक्षण घेण्याचा निर्धार करू. इथेच कार्यक्रम संपला असं जाहीर करते. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये ज्या प्रकाशन झालेल्या आहेत गोष्टी चित्रफिती त्यांची लिंक आपल्या ग्रुपवर येईल. आणि माणकेत मॅडमनी सांगितल्याप्रमाणे उद्या जास्तीत जास्त प्रतिज्ञाची जी सांकेतिक भाषेतील प्रतिज्ञा आहे ती आपण व्हॉट्सअपवर पाठवू आणि सगळ्यांना आपण केलेल्या कामाचं महत्व पटवून देऊ. धन्यवाद. कार्यक्रम संपला असं जाहीर करते. नमस्कार.